तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. दिवस तुझा गोड चेहरा पाहण्याचं स्वप्न मी उराशी बाळगून होतो. आज तो दिवस आला आणि तू लाजतेस. ए दाखव ना तुझा गोड चेहरा. ए आ सुमा तू किती गोड दिसतेस ग. ही सर्वस्वी तुझीच आहे चंदू. सुमा माझी लाडकी सुमा तू माझी स्वप्न देवता आहेस. तू माझी झालीस माझं स्वप्न पूर्ण झालं. तू फक्त माझी आहे सुमा फक्त माझी. सुमा सुमा सुमन डार्लिंग सुमन डार्लिंग सुमन
तू फक्त मागी आहे काढव पहिला सारखा झोपलाय अजून या हे चंदा उठ ती मामा येईल ना तो रोड रोलर येईल ना ती चंदिका येईल उठ 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 कोण उठ रे बोंबल तू ना आता काय खरं नाही आले काय हो काय उठला की नाही हा कुंभकर्णाचा काटा उठतोय उठतोय उठायचा प्रयत्न करतोय काय झालं काल रात्री उशिरा आला ना नोकरी शोधत होता नोकरी रात्रीची कुठल्या अड्ड्यावर अड्ड्यावर हे चंद्या काळते उठतोस की नाही पाऊस आला वाटत पाऊस नाही वीज कोसळली वीज तू धोतर नसलं सुमन काका 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 बसा ना उभे का बसा सगळे बसा हे कोणी केलं कोणी केलं हे सतरंजी कोणी फाडली हा चायत उंदीर फाड झालेत बुवा तूही सतरंजी फाडले स्वप्नामध्ये हे बघ तुझं हे असंच जर चालत राहिलं ना तर तुला ठाण्याच्या वेड्याच्या हॉस्पिटल मध्ये पाठवावे लागेल अरे 500 रुपये कमावणारा फालतू मुलगा तू आणि ती सुमाची स्वप्न बघतोस सुमा काय फॅशनेबल पोरगी आहे असली पोरगी आपल्या चाळीतच काय पण दिवा घेऊन फिरलात ना तर अख्ख्या कळव्यात सापडायची नाही काय तिचा ड्रेस काय तिचे कपडे काय तिचा मेकअप मी नको म्हटलं तरी शेवटी महागडी लिपस्टिक तू आणलीस ना अगं महागडी नाही फक्त 25 रुपये बघ ना अगं 25 रुपये म्हणजे काहीच वाटत नाही आणि हा चटरी पट्टरी ड्रेस छान आहे की नाही अगं ते नखरे शोभतात का आपल्याला न शोभाल काय झालं हल्ली फॅशन आहे अगं पण असला नट्टापट्टा परवडायला पाहिजे आपल्या सारख्याला उद्या नवऱ्याच्या घरी जाशील ना कळे तेव्हा सगळं तुला कळायचं काय त्यात इट्स सिम्पल ज्या मुलाला माझा नट्टापट्टा परवडेल ना अशाच मुलाशी मी लग्न करीन अजून जेवण आलं नाही भूक लागली पगार 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 राहिला हा घ्या हा घ्या मोजून बघा बरोबर बरोबर जेवण दे जेवण काल रात्री अशीच भाजी होती रोज रोज तेच जेवण काय 500 रुपये पगार काय पंचपक्वान खायला मिळणार तुला चपाच्या परवाचे आहेत चंपा ती सुतर फिरणी नाही ग गुलाबाचं फूल आहे तू मला चिकन्या म्हणत जाऊ नको जा अरे माझ्याशिवाय दुसरं तुला कोण म्हणणार चिकन्या बघ तू गडबड केलीस ना काय म्हणलं पानाचे पैसे देणार नाही चार आणे तर देतोस उद्या दे उद्या नाही परवा नाही तेरवा नाही करवाच नाही आधी कापून 5 रुपये कपात केली आहे हवा खा तू चंदू राव हवा खा तुझी काको तुला नेहमी तेच खायला देणार अरे आवाज कर मर्दा सारखा म्हणतात ना हिम्मत मर्दा मदद खुदा काकू करते खुर्दा अगं माझी काकू कशी आहे तुला माहितीये ना अगं देव पूजेला बसली ना तर आतल्या देवाला घाम फुटतो घाम परवा शंकराला घाम फुटला काय झालं गंगा चंपा मैजा लगा दे शानदार पान प्रत्येक जगा में लगा दे लगा दे मेरे अरमानों का खो क्या बात है सकाळी सकाळी लावून आला वाटत मोगले अजून बघून आलाय काय पाहिजे चाफ्राने पान पाहिजे बर बर मी दुबारा आधी लवथवती विकराळा झाला त्याचा तू पावे कमी अरे हो तंबाखू पाय तंबाखू पान खातो चालला पाकीचा बघायला चालला वीक काढलेला राजकुमार काय भयंकर बाई आहेस तू अरे चिकन्या मी अशी हाय म्हणून टिकून हाय नाहीतर या लोफर लोकांनी
कधीच काच सुना लावून मला दाताखाली चावून घेऊन टाकली असती. अगं पण जे दातानी हाताने चावतात त्यांना चाव की, पण जे काही करतच नाही त्यांना कशाला चावतेस तू? म्हणजे तुला तुला कसं आवडतं? अल्ली बापेस तू. बघ 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 पुन्हा चावलीस तू. अगं देवाने इतकं सुंदर रूप दिलंय तुला, त्याचं वाघ की श्रीदेवी सारखी वाघ. मी आणि श्रीदेवी? बघ बघ आरशात बघ आरशात बघ बघ की नाही. हा चेहऱ्यातला गोडवा जरा जिभेवर आण, बघ सगळं जग तुझ्याशी प्रेमानं वागेल. अरे जगात सोड रे चिकण्या, तू केलंस तरी भरपूर होईल. अगं इतकं सुंदर रूप दिलं देवानं, जरा त्याच्यासारखं वाघ, श्रीदेवी सारखं वाघ. बघ बघ आरशात बघ आरशात बघ. अगं त्या सुंदर चेहऱ्याचा गोडवा जर जिभेवर आणलास ना, बघ सगळं जग तुझ्यावर प्रेम करेल.
सुमा हृदयेश्वरी प्राणेश्वरी, अगं तुझ्या नयन बाणाने विद्ध झालेला हा चंद तुला विनवतोय प्राणेश्वरी। चालले जोगेश्वरी, तू असं काय करतोय? तुमच्या आईला नाही पटवायचं आहे, तुम्हाला पटवायचं आहे। कुठलं 1857 सालचं सांगताय? मी सांगतो तुम्हाला काय, तू राग होतो दाखव। साडी घ्या, साडी घ्यायला पाहिजे। अहो टक्कल लपव म्हणजे मला मुडेल ना। तुमचे वडीलच वाटतात। सुम My love, Suma. I love you, Suma. I love you too much. Sweetheart, kiss me. Kiss me. Cheek, we did a wash it. Suma, I love you, Suma. Asas bolay, sir. Asas kaya bolay, sir. Aho, ikade thik hai, ikade boli chakto. Ikade gelar nahi bolta hai. Hey, Baba. मला जेवढं प्रेमाविषयी ज्ञान होतं ना, तेवढं सगळं मी तुझ्या टाळक्यावर ओतलेलं आहे। शिकतच नाही टाळक्या, याच्यापेक्षा तुला जास्त काही शिकवता येणार नाही बाबा। त्याचं काय, शाळेत असताना ना मी तोंडी परीक्षेत नेहमी नापास व्हायचो, लेखी परीक्षेत मला भरपूर मार्क मिळायचे। हो ना, मग आपण एक आयडिया करूया। तुला जे काय सांगायचं असेल ना ते प्रेमपत्रात लिही। प्रेमपत्र? आयडियाच चांगली आहे। कुठे कुठे गेलो? गेलो काय झालं? मला वाड्याकडे नोकरीला जायला पाहिजे। मी काही इथं प्रेमपत्र लिहित बसलो ना तर तो मला नोटीस पत्र देईल। हा प्रोग्राम आपण संध्याकाळी करूया। का सापडते का काकू याच्या शोधा? आता ती तुम्हाला तलाक पत्र द्यायची। सापडलं सापडलं सापडलं, झोपडी भरून लिहायचं प्रेमपत्र। नाही मग हे कागद आतमध्ये कागद आहे। सापडला आता मी सांगतो तसं लिहि। मी लिहू? बरोबर सांगा। डिअर सुमा। डिअर डिअर एकदम डिअर नको, ती पिअर होईल ना। दुसरं काहीतरी सांगा सोप्पा। सर बर, प्रिय सुमाली। हा प्रिय सुमा। प्रिय सुमा, प्रिय प्रिय नको। अहो आमच्या तोंड ओळख सुद्धा नाही, लाफा मारायची ती। दुसरं काहीतरी सांगा। हा माननीय महोदय सुमती ही। त्यापेक्षा परम पूज्य असेल। हा एक असं भारदस्त वाटत, परम पूज्य। पूज्य पूज्य नको म्हणजे झिरो। अहो प्रेमाची सुरुवात झिरो न झाली तर पुढे सगळं बोंबललंच ना। सुमतीत लिहितो नुसतं मरुदे। सुमती कशी आहेस तू? पावसाळा सुरू होईल, छत्री घेतलीस का? नसल्यास माझ्याकडे एक्स्ट्रा आणा। नाही काय, मी लिहितो। तुम्ही लिहिताय? तुम्ही तिच्या आईला लिहाल? नाही, कॉलेजची सवय, कॉलेजातलं लपडं निघालं तर उगाच। सुमतीनंच लिहा, चांगल्या अक्षरात लिहा, तिला कळेल अशा। हे प्रेमपत्र लिहितायत खरे, पण हे पोचवायचे कसे बरे? हा गरज बरे। हे मेरा फणस पत्र फणस नाही रे, प्रेम पत्र पडकर हे तुम नाराज ना हो ना। फणस आई 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 ए आई, हा चंदू आलाय बघ। आले नमस्ते आई। अरे चंदू, ते काकूने तुमच्यासाठी फणस पाठवलाय, खास कोकणातला आहे, दादर मार्केट मधून आणला। कोण आला रे गावा? ते काकूचे काका, काकूचे काका आले। हे घ्या कापा बर का। फणस उचलून आणला, तहान लागली। पाणी 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 मिळेल ना? पाणी ये ना आधी। सरका ना, बसायला सांगितले मावशीनी। इकडे जागा आहे ना, बसा ना। नाही इकडेच बरं आहे, वारा येतो खिडकीतून। वाचताय वाटत इंग्लिश? मराठी ट्रान्सलेशन मी तर गावायचं। अरे वा, शिवाजी महाराज, नमस्कार नमस्कार। शिवाजी महाराजांनी सोराबाईला चिठ्ठी पाठवली होती उंटावरनं। त्यावेळेला काय उंट होते, हत्ती होते, आता आम्हीच उंट हत्ती ही चिठ्ठी। चंदू पाणी। हा पाणी किती मधुर आहे, गोड आहे। पाणी इतकं गोड तर तुमच्या हातात चहा किती गोड असेल? माझी काकू नेहमी म्हणते चहा प्यावा तर मावशीच्या हातचा। अरे वा, तुमचा सुद्धा चहा झालेला दिसत नाहीये, चेहऱ्यावरनं दिसते तस। माहिती माहिती नाही झालेला, नाही मला माहिती। घेऊ ना आपण एकदम घेऊ चहा। आणते हा।
चंदू अरे चंदू काय रे तुझं नशीब काय झालं अरे सगळं दूध मांजरांनी सांडलं बाबा नको नको मला आता माझी चहाची तलप गेली मी मांजर गेली की मगच येईन मला मांजराची भीती वाटते बुवा मी जातो बाबा आपला चहा झालाय बस घेऊन येते मी तो चिंचाकरांचा चंदू आला होता का इथ तो बोलायला तोंड उघडत नाही वाटत तोंडात बडीशे भाई ना पण तुझा चंदूशी काय संबंध माझा कसला आलाय संबंध तोच फिरत असतो माझ्या मागे लव्ह लेटर्स लिहित हे बघ आणि हो तुझ्याजवळ उत्तर द्यायला सांगितलंय देख 500 रुपयांसाठी वाण्याकडे गोण्या उचलतोय आणि माझी स्वप्न बघतोय तू तर वेगळीच स्वप्न बघत होतीस चंपा अगं तू शिकला सवरलेला आणि तू तर साधी पानवाली चंपा मेरे दिल के टुकड़े हुए हजार ये क्या हुआ कैसे हुआ क्यों हुआ या मजनू काका काय झालं मेरे खत के टुकड़े हुए हजार एक यहाँ गिरा एक वहाँ गिरा सब गोला करके तुम्हारे पाँव में डाला काय काय सुमत उत्तर ती म्हणते 500 रुपयासाठी गोणी उचलणारा माझ्याशी लग्न करण्याची स्वप्न बघतो म्हणजे काय काय चुकीचं बोलते ती 500 रुपयाची नोकरी आणि शोधतोय छोकरी खायला काय घालणार तिला हवा हवा बऱ्याच दिवसात हवा नाही खाल्ली किती गरम होते पंखा नाही येतो मग पेपर आहे बघ तिला मोठ्या पगाराचा नवरा पाहिजे ना काळजी कशाला करतो हवे तेवढ्या जाहिराती आहे हे बघ काय 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 पाटील ट्रेडिंग कॉर्पोरेशन अकाउंट क्लार्क पाहिजेत पगार 3,000 रुपये हो कर्ज पाटील ट्रेडिंग कॉर्पोरेशन सुजीत सिन्हा हाँ भैया हम हैं बहुत ही बिहारी जागा मिळणार ते कसं काय शत्रुघ्न सिन्हाच्या गावचा आहे ना हाँ बुडबक साला पूछता है शादी की होगा नहीं शादी करना होता तो हम अपने गांव में होते यहाँ क्या करने आते तुम लोगों को नौकरी करना है तो करो हम तो चले अपने गांव हाँ काय हो तुम्हाला बायको आहे काय आहे ना आखीची अख्खी बायको आहे डोळे पण सरळ आहे दोन्ही दोन्ही डोळे महेश भट हा भट चल हट जा 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 बाबा जा 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 सत्र घालून आलं कोण नोकरी देणार याला तुमचं मॅरेज लव्ह मॅरेज की प्रपोज हो दोन्ही ते कसं काय मुद्दामून दोन्ही करून ठेवली आतल्या गेंड्याला जी आवडेल ती ठेवायची दुसरीला काळी मोड देऊन टाकायचं आहे की नाही गांडोस चालो अंदर गांडो बसवले छे तमने बनवानो छे तो जाओ जाओ अंदर जाओ हूं चालू या भावनगरीचा लंबा गटे कसा काय झाला यश चोपरा अरे बापरे कोबरा गबरा हा नोकरी मागायला चाललाय की आकडे चाललाय तेच कळत नाही इतकी वर्ष नोकरीचा कसा काय राहिला मला वाटतं ही नोकरी तुम्हालाच मिळणार अहो मिळायलाच पाहिजे अहो त्याशिवाय सुमाशी लग्न कसं करणार काय हो तिसरं लग्न म्हणजे मी 3,000 लग्न करीन 3,000 करा करा डोळे सरळ झाले की तुमचे नाही पागल ओ पागल पूरा पागल आदमी क्या हो गया चोपड़ा साहब होना की है साला मेरा बात चल रहा ना मैं तो सीख कबाब बना के पराठे देना खा लूं तो तेरे का क्या निकाला अरे परोठा खायला गेला बहुतेक ओ तुम्ही बसा इथं मी जाऊन येतो असं काय करताय आता तुमचा नंबर आहे ना नाही नाही तुम्ही बसा मला त्याच्याशिवाय होत नाही पण माझा ऐका माझा ऐका दोषी दोषी एकीकडे सुव्यवस्था बघायला गेले गेले का ते चंदू चिंचाळकर मीच तुम्ही वा लास्ट नंबर लक्की नंबर लास्ट नंबर पांडुरंगा वाचव रे बाबा Yeah.
मैं कमिंग सर। कम इन। थैंक यू सर। थैंक यू कशाला। पत्र पाठवून आम्ही तुम्हाला बोलवलं इंटरव्यू साठी। थैंक यू कशाला फुकटचं। सॉरी सॉरी कशाला। सॉरी असू दे सर। बसा। केशव जोशी ते बाहेर गेलेत दोन मिनिटांसाठी घरी जाऊन येतो म्हणाले। त्याला घरचीच सवय आहे। काही लोकांना सवय असतात। अहो मी इथंच आहे। चंदू चिंचाळकर वय 27 शिक्षण बीकॉम। या अर्जासोबत जे सर्टिफिकेट जोडलेलं आहे ते काय ह्याच्यामध्ये करण्याचं सर्टिफिकेट आहे? नाही नाही बीकॉमच आहे। म्हणजे मला माहिती आहे तेच परत परत काय सांगताय? लग्न झालंय। लग्न कुणाचं? आपलं? आपलं नव्हे तुमचं। आणि तेही एका बाईशी झालंय। नसेल तर उठा उठा। नसेल कसं? झालं असेल। आणि झालं असेल तर नसेल कसं? म्हणजे झालंय ते काय आहे? झालं नसेल तर ते झालं पाहिजे ना। आणि झालं असेल तर ते झालं पाहिजे। नसेल झालं तरी चुप। तेच म्हणत होतो मी। आय मीन माझ्या आधी जे बाहेर गेले ना ते म्हणत होते। हे लग्न झालंय काय? थँक्यू साहेब। लग्न? अरे कमाल आहे। काय प्रॅक्टिस करावी लागली असेल साहेब तुम्हाला? ग्लास संपला की परत वर, ग्लास भरला की परत वर। गेट आउट। काय काय म्हणून गेट आउट? माझं लग्न झालं असतं ना फुकटच्या फुकट मी काय म्हणून गेट आउट? साहेब हा माझ्यावर अन्याय होतोय। म्हणजे तुमचं लग्न झालेलं आहे? हा झालं। म्हणजे काय झालं ना? लहानपणीच झालंय ते आपल्या पाळण्यातच झालंय। प्रपोज लव्ह मॅरेज? पाळण्यात असताना लव करण्याचा काय अनुभव नव्हता। तुमचा काय अनुभव? लव की प्रपोज तेवढं सांग। प्रपोज लहानपणी पाळण्यात असताना माझ्या आई वडिलांनी मला न विचारता माझं लग्न ठरवून टाकलं। म्हणजे तुम्हाला न विचारता तुमचं लग्न ठरवणार आहे तुमचे आई वडील मूर्ख काय? काय 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 आई वडील मूर्ख काय 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 सांगू? आधी गेले त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारला नव्हता काय? त्यामुळे मला उत्तर माहित नाही। आई बाप मूर्ख काय? आओ पण मी कुठे म्हटलं की ते मूर्ख होते म्हणून? माझे आई बाप म्हणजे देव माणसं हो। मातृ पितृ देव भवा। देव माणसं देवाकडे गेली इकडे कशाला राहतील? असा आदर पाहिजे आई बाबाबद्दल? तुझा विचार करायला हरकत नाही। थँक यू सर। मी अजून नोकरी दिलेली नाहीये पण पाळण्यातलं लग्न म्हणजे द्यावी लागेल। आहो तुम्ही देऊन तर बघा। मी आधी तुझी बायको मला बघावी लागेल। ते झालं काय? नोकरी मिळवण्याकरता लोक वाटेल ते दाखवतात काय? थापा मारतात। नाही साहेब अहो मी तसला माणूस नाही आहे। अहो माझं खरंच लग्न झालंय। तुम्हाला खोटं वाटत असेल ना तुम्ही वर जाऊन आई वडिलांना काय विचारत? वर जाऊन त्यांना विचारण्यापेक्षा तुझ्या बायकोला इथे विचारणं सोपं पडेल। म्हणजे तुम्ही माझ्या घरी येणार की काय? नाही तुझी बायको इथं ऑफिस मध्ये येईल। हीच आमची पद्धत आहे। अपॉइंटमेंट लेटर द्यायचं ते उमेदवाराच्या बायकोच्या हातात द्यायचं। ठीक बरं झालं। ऑफिस माझ्या बायकोला ऑफिस ची अलर्जी आहे। ती ऑफिस मध्ये येऊ शकणार नाही। हो मग तू सुद्धा घरीच बस। उद्या बायकोला ऑफिस मध्ये घेऊन यायचं नाही तर नोकरी हातातून गेली। म्हणजे म्हणलं मी कोणाच्या ऐकणार नाही। मुद्दामून काकूची साडी घेतली कडक आहे मी म्हणणार। आणि माझी नोकरी नाही म्हणजे काय? मी म्हणणार ह्या मध्ये म्हणणार मेल्यानंतर एक माझं महत्व कळे ठरलं ना मी म्हणणार मी म्हणणार। काय रे काय करतोयस? आत्महत्या करतोयस ते ठीक आहे पण माझा पंख मोडेल रे। माझी मान मोडेल त्याचं काय नाही तुम्हाला? अरे तुला फक्त बायको हवे ना? बायको नाही त्याच्या आधी नोकरी सुद्धा हवी आहे। अरे पण नोकरीच्या अगोदर तुला छोकरी हवे ना? गांडो साला गांडो तू मला वाटेल ते बोलू नको। मी तुझ्या काकूला नाव सांगेल तुम्हाला। काकूची साडी पण घट्ट सुटतच नाही। तुम्हाला नाही हो माझा मालक आहे ना प्रतापराव पाटील त्याला। बरोबर आहे तो मालक आहे तो काय वाटेल नाही सांगेल तुला। पुरी सांगेल जांग्यावर आणि टायवर ऑफिसला ये जायला पाहिजे। कारण ते दुकानात विकत नाही ना। बायको बाजारात विकत नाही का मिळत? भाड्याने सुद्धा नाही मिळतो हे साधं कळत नाही त्या भाड्याला पाटलाला। आयडिया काय चंद्या? भाड्याने भाड्याने इन्स्टॉलमेंट वर सायकल घेऊया।
तुला सुमावे ना द्या ना धीर धर हे बघ आता तुला सुमाला इंस्टॉलमेंट देणं परवडणार नाही पण उद्या तुझा पगार 3000 वर गेला की तुला वर्षभराचा फुल पेमेंट करून टाकूया काका मला आज कळलं काय काय तुमचे केस एवढे मागे का गेले कारण तुमच्या मेंदूला लकवा झालाय लकवा अरे गाढवा प्रयत्न करायला काय हरकत आहे मी म्हणतो हे बघ मी पटवके दिला आणि नाही पटली तर खा काकूच्या शिव्या पायताण खा रस्त्यावर फेकून देईल काकू मग आपण आहे दोघे चंपाच्या ठेल्याच्या समोर भीक मागतोय कसे असे एक पैसा दे रे बाबा मेरे काका को पैसा चांगली आहे भीक मागायची ना भीक मागायची नाही बाबा चंपा चिखले चांदिया चंपा चिखले चिखले हे बहुतेक मला चिखलात पाडणार दुपारी घाल हाताला लागेल तितकी चंपा कामाचं काय करतेस मी असली खोटी काम आजपर्यंत कधी केली नाहीत काका तसं नाही ग चंपा आपल्या चंदू साठी कोण आपला कोण परका हे कसं कळणार काका आपण आपलं कौतुकाला काचून आलोन पान तयार करतो आणि खाणारा सगळं एकत्र खाऊन पान थुकून मोकळा होतो तू पानाबद्दल बोलतीस का चंदू बद्दल सगळ्या जगाबद्दल बोलते मी नाही पण आपला चंदू तसा नाही ना मग त्या घोड्याला स्वतःच्या तोंडाने येऊन सांगायला काय लाज वाटत होती तुला त्याचा स्वभाव माहितीच आहे पण तू तयार आहेस ना आता नाही म्हणून कसं चालेल काका हे नाटक केल्याशिवाय चंदूला नोकरी कशी मिळणार आणि तुम्हीच म्हणाला होता चांगली नोकरी मिळाल्याशिवाय त्याचं सपन पूर्ण नाही होणार हो तेथे आहेच सांग त्याला मी हे नाटक करायला तयार आहे साहेब गाडी तयार आहे तर श्राद्धाला आणि वाढदिवसाला तिच्या फोटो समोर अशी डोळ्यातून टिप काढून आता काय उपयोग 7 वर्षापूर्वी तिचा स्वाभिमानाचा आडवा आला नसता तर आज ही वेळ कदाचित नसती आली नारभा तुमचीच लेखती नाही ती नाही चाली परत चल काय पठाण चाललं तिकडे हे तो ऑफिस का तुझं हे बघ मी ते नोकरी मिळवायला आलोय गमवायला नाही जरा सांभाळू ना तू मला जास्त शिकवायला लागला तर ही मी चालले आग नाही नाही चल चल माझी आई चल आडला हरी गाडवाचे पाय धरी चल 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 बाबा कुठं आहे तुझं साहेब तिकडे 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 कुठं तिकडे तिकडे बायकर बायकर कोण पाहिजे शिपाई आहे ग मला साहेबांना भेटायचं नाही डायरेक्ट भेटता येणार नाही अरे साहेब तुम्हीच का ते प्रतापराव पाटील पण तुम्ही कोण आणि आज कसे काय आलात काय ते अडाणी मी चंपा यांची बायको बसू बसा ओळखलं का मला मी चंदू चिंचाळकर काल मी इंटरव्ह्यूला आलो का तुम्ही म्हणला की तुम्हाला यांची बायको पाहिजे या पाहून की मी तुमच्या समोर आहे नीट दिसत नसेल तर खुर्चीवर उभी राहू का नको 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 बस 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 साहेब ते बरं चांगले सज्जन वाटत साहेब तुम्ही आणि असलं शोभत का तुम्हाला तू तू तुम्हाला होतो तू खेळायचं असेल तर बाहेर जाऊन खेळा त्या आधी तुम्ही मला पाहून घ्या आणि पसंत पडले तर सांगा मला काय हो नवऱ्याच्या नोकरीचं लेटर बायकोच्या हातात द्यायची ही पद्धत ठाण्याची का येरवड्याची तुम्हाला माणसाची काम बघायची का त्यांच्या बायकाचे थोबड एक लक्षात ठेवा साहेब आम्ही गरीब असलो तरी आमचा सुद्धा काही स्वाभिमान आहे पैसा ही आमची गरज असली तरी आमची कामं पैशांनी मोजत नाही आम्ही म्हणूनच पगार किती असू दे आमचा स्वाभिमानच आम्हाला प्रामाणिक बनवतो बोल जरा गप्प बस माफ करा साहेब मी तुम्हाला म्हटलं नव्हतं हिला ऑफिसची अलर्जी आहे अशीच मध्ये मध्ये अटॅक येत राहतात गप्प बस तिला बोल गपोरे तू चालू दे बिंदास फर्स्ट क्लास पैकी मला धाडीवर धर छाप चांगल्या पैकी एकदम म्हणजे साहेब तुम्हाला दमबाजीचा राग नाही आला राग चेचे आज मला खूप बरं वाटतंय बरं वाटतंय आज एका पोरीमध्ये तरी मराठी पाणी पाहायला मिळालं आजपर्यंत एवढ्या पोरींनी आपापल्या नवऱ्याची अपॉइंटमेंट लेटर्स दिली पण सगळ्या पोरी मिळमिळीत
कळकट म्हणजे काय साहेब? बाहेर नोकरीचा किती प्रॉब्लेम आहे ठाऊक आहे तुम्हाला? तुम्ही इथं आरामात एअर कंडिशन रूम मध्ये बसून सोडताय ऑर्डरी आणि बाहेर लोक गातात घाम. आता हा माझा नवरा. नमस्कार. नवराच ना? हो ना, म्हणजे काय नवराच. अटॅक अटॅक. रिकाम असून गुदामात फक्त 500 रुपयावर काम करतो. 500 ना? 20 पैसे रेव्हेन्यू स्टॅम्पचे कापून घेतात. आता बोला, 499 रुपये 80 पैशात आम्ही घर कसं चालवायचं? तुम्ही तरी चालवाल का? बोला ना, बोला, द्या उत्तर. नाही बुवा, उत्तर नाही. नाही ना? उत्तर नाही ना? मग उत्तर नाही असे प्रश्न विचारायचेच कशाला? बंद करून टाका तुमची रानटी पद्धत. सरळ लग्नाचं सर्टिफिकेट मागा की दुसऱ्यांच्याकडे. दुसऱ्यांच्याकडे चप चप लग्नाची खोटी सर्टिफिकेट येतात लोक. आणि उद्या कुणी खोटी बायको दाखवली तर मग? आता खोटी बायको ना, खोटी खोटी चंपा चंपा खोटी बायको कशी? बरोबर, बायको कुणी आपली खोटी कशी काय दाखवेल? बरोबर. आता माझंच उदाहरण घ्या. मी यांची खरी बायको कशावरून पटत नाही म्हणून मी गळ्यात मंगळसूत्र सुद्धा घालत नाही. बघा, चुप 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 साहेबाला खरंच खोट खरं वाटेल. त्या पोरीचं बरोबर आहे. तू त्या पोरीचा नवरा आहेस याला पुरावा काय? बरोबर आहे ना? बरोबर. असा पुरावा मागा की काय? द्या ना पुरावा. आता पुरावा, आता गडावा, सगळी माती करून टाकली. चुप आहे, चुप. अरे माझी खात्री आहे की हा तुझा नवराच असला पाहिजे, म्हणजे आहेच. थँक्यू थँक्यू साहेब. आता ते तेवढं अपॉइंटमेंट लेटर देऊन टाका ना, म्हणजे काय? आता तुला नोकरी द्यायला काहीच हरकत नाही. थँक्यू थँक्यू साहेब. वेलकम. येतो साहेब. नमस्ते. नमस्ते जयजी. दिवसभर तुला बोलू दिल नाही. असा ते तांदळाचे ट्रक आलेले आहेत, स्टॉक चेक कर. अरे स्टॉक चेक नाही करेल, काय करेल तू? नाही पगार नाही दे. स्टॉक चेक करेल ते, वासाने चेक करते ना. चला यायला झाला काय? काल पतूर बरा होता, सकाळी सकाळी पिऊन आला की काय? बोंबलत असतो घरी, बायको त्याच्यावर बोंबलते, हा माझ्यावर बोंबलतो. तांदूळ कुठे? तांदूळ, हा हे तांदूळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 13 करू दे. तेरा तेरा तांदूळ कुठला आहे? आंबे मोहोर. आंबे मोहोर 13. बासमती. बासमती बासमती बासुमती बासुमती. बासुमती ग बासुमती ग, बासुमती ग बासुमती ग, आंबे मोहराला वाट किती ग. माधुरी श्रीदेवी जया प्रदाता, रूपात तुझ्या असे भाट किती ग. बासुमती ग बासुमती ग, आंबे मोहराला वाट किती ग. ए बासुमती ग बासुमती ग, आंबे मोहराला वाट किती ग. लाल जशी मसूरची डाळ, पाहून जीवाचा होतो गजाळ. लाल लाल जशी मसूरची डाळ, पाहून जीवाचा होतो गजाळ.
पणकारा तुझा तशी दालची निसाल नखऱ्या तू तुझ्या असे मिरची लाल लाल कशी तू कशी तू कशी तू कशी तू झोपेचा माझ्या केला नाश किती ग बासुमती ग बासुमती ग बासुमती ग बासुमती ग आंबे मोहराला माधुरी श्रीदेवी जया प्रदाता रूपात तुझ्या असे भाग किती ग बासुमती ग बासुमती ग आंबे मोहराला मात किती ग बासुमती ग बासुमती ग आंबे मोहराला मात किती ग तुपा तुझा तांदूळ थोडे निवडू कसे गमी किलो किलो फडे हृदयाच्या तुपा तुझा तांदूळ थोडे निवडू कसे गमी किलो किलो फडे दळणी दळून आता पीठ माझे पडे प्रीतीच्या गाण्यावर उडते तुडे तुडे तुझी भूपाळी सकाळी सकाळी गात तुझी भूपाळी पुरून पुरेल माझा श्वास किती ग बासुमती ग बासुमती ग बासुमती ग बासुमती ग आंबे मोहराला वाट किती ग माधुरी श्रीदेवी जया प्रदाता रूपात तुझ्या असे भाग किती ग बासुमती ग बासुमती ग आंबे मोहराला वाट किती ग हे बासुमती ग बासुमती ग आंबे मोहराला वाट किती ग मालक म्हणून अरे समजते काय अरे तुझ्या 500 रुपये नोकरीवर मी थुकतो दात बघू म्हणे दात चहा काफीनं दात खराब होतात मी बी पाईप वडते आणि पाईप नोकराला वडायला सांगा आता हा पाईप आमच्या नारबानं वाढला म्हणजे मग आम्ही काय करायचं पाईप 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 इतक्या वेळा सांगितलं तुम्हाला की पाईप ओढत जाऊ नका म्हणून पण तुमची सवय आपली जात नाही आबा ओढलात ना पुन्हा पाईप डॉक्टर काकांनी काय सांगितलं होतं दिवसातून फक्त 2 वेळा पाईप ओढायचा आणि तिसऱ्यांदा ओढलात तर हो हो बेबी रिकामा आहे पाईप आणि तुझ्या भीतीने मी आता ओढतो का पण आता सवय जात नाही त्याला काय करू म्हणून आता रिकामा पाईप तोंडात धरतो रिकामा असला म्हणून काय झालं तापण तुम्हाला सगळा मोह सुद्धा टाळता येत नाही आबा ए बेबी मोह वगैरे असे जड शब्द मला माझ्या डोक्याला पेलवत नाही ना त्यापेक्षा डोक्यावरचा धंद्याचा भार कमी करा ठीक आहे काय गोळी हो रात्रीची हा एवढा पैसा कोणासाठी मिळवताय आबा अगं तुझ्यासाठी बेटा आणि मला तो नको असेल तर असं कस तू आता ही अशी 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 म्हणजे कशी पोलिओने एक पाय लुळाकलेली वेळे वेळे मला असं नव्हतं म्हणायचं तुम्हाला तसंच म्हणायचं होतं आबा
पण मला तुमचा पैसाच काय, तुमच्या सहानुभूतीची सुद्धा गरज नाहीये. हो बा, अरे एवढं व्यंग सोडलं तर काय कमी आहे माझ्यात. आज मी स्वतःच्या पायाने चालू शकते, घरात तीन तीन गाड्या असूनही मी बसने प्रवास करू शकते. पालवाडीतल्या विद्यार्थ्यांची मी आवडती शिक्षिका आहे. स्वयंपाक, जीवन, टिप्पण हे सगळं येतं मला. मग मला कुणाची मदत, दया, सहानुभूती हवीच कशाला. मला माझ्याशी लग्न करणारा तरुण हवाय. तुमच्या संपत्तीशी कुणीही लग्न करेल. खरंय बेबी, पण निदान माझ्या मागे तरी ही सगळी संपत्ती तुला सांभाळावी लागेल की नाही? नाही जमायचं बाबा, नाही जमायचं. पण बेटी तू, तुझ, तुम्हाला ही चिंता वाटते ना आबा, तुमच्या मागे माझं कसं होईल. मला चिंता वाटते की तू या घरातून गेल्यानंतर माझं कसं होईल. साहेब, साहेब रस आणलाय. हो, कुठे हरवला होता सा? आठवणींच्या रानात. परवा आज आपल्या ऑफिस मध्ये एक मुलगी आली होती, चंपा नावाची. बर, अशी मिरची सारखी झणझणीत आणि गुळासारखी गोड की काही विचारू नकोस. तिला पाहून असं वाटलं की आपली बेबी गाडीच परत आली. अशी झापत होती की नाही मला, की ते सगळं पाहून मला असं वाटलं की माझी वीणाच पुन्हा आली की काय नवीन जन्म घेऊन आपल्या बापाला धाकात ठेवायला, पोटणीवर आणायला नाठाळ झालेल्या बापाला. तू त्याला पाहायला पाहिजे होतीस रे, अगदी अगदी वीणाच. मग आणावीस तिला इथे, आणि वाटलं तर दत्तक बी घ्यावी. एकदा पाशातून सोडून घेतलेला पाय पुन्हा आता मला गुंतवायचं नाही बाबा. नको वाटतात ही नाती. मग बसा भूतवानी, माझं इथे रडत होबाड बघत आणि पाय पिवडत. पाईप विजला काय? ते आपलं नशीब म्हणायचं साहेब, मला पण पाईप वाढावा लागतो. सर बोला. सर बोला, काय काय म्हणते? चेकबुक आणलं होतं सई साठी. हा ते राहू दे, राहू दे, राहू दे, नंतर बघू ना. तुमची प्रकृती ठीक आहे ना साहेब? काका असं काय विचारताय? स्वतःशीच असतोय म्हणून? नाही नाही तसं नाही, तसंच आहे, तसंच आहे. मी थोडासा वेडा झालेलो आहे. म्हणजे काय, माझे दोन तीन स्क्रू नक्की ढिले झालेले आहेत. येस सर. येस सर म्हणजे काय, तुम्हाला कल्पना नाहीये की दोन तीन स्क्रू ढिले होण्यामध्ये काय वेगळीच बोल असते. हा बाय द वे, तो नवीन पोरगा कसा काय? कोण? चंदू चिंचाळकर. कसा आहे? उत्तम आहे सर. कामामध्ये कसा आहे? उत्तम. अकाउंट मध्ये तरबेज आहे. गुड. अनुभवी आहे. गुड. पुस्तकी नाहीये. नाही नाही नाही, ते सगळं ठीक आहे. तो वाईट आहे का? म्हणजे त्याच्यामध्ये वाईट काय काय ते सांगा. पक्का लेट लेती पाहिजे साहेब. गेल्या आठवड्यात फक्त एक दिवस वेळेवर आला होता. असा हो, त्याला इकडे हात पाठवून द्या. देतो साहेब. त्याला जरा जबाब घ्यायला पाहिजे. जावईच आहे काय? माणगावकर आज साहेब हसत होते. काय म्हणताय? साहेब हसत होते? हो. अरे म्हणजे आपल्या साहेबांना हसताही येत हे विशेष आहे बघायला. अरे हसण्याचं राहत. चिंचाळकर, साहेबांनी तुम्हाला आज बोलवलंय. नेलो बोमल. या या, जाऊन या.
माणगावकर, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? अहो हे सगळं नाटक आहे, नाटक. काय सांगता? अवा साहेबांचा जावई आहे. जावई आहे? नमस्कार 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 नमस्कार. येणार बहुतेक मला नारळ मिळणार आहे, आधीच कळलेलं दिसतंय. बोम बोलतो. कमिंग सर, आय मीन गुड मॉर्निंग सर. या 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 ना चंदू चिंचाळकर साहेब. साहेब कशाला? वाजलं किती? 9:15. 9:15. ऑफिस किती वाजताचं असतं? मला वाटतं 9 वाजताचं. तुम्हाला वाटतं? शरम नाही वाटत? मला वाटतं नाही वाटत. बेशरम नाही साहेब, पण तुम्हाला वाटत असेल तर असेल मी बेशरम. मला असं कळलं की तू रोज ऑफिसमध्ये लेट येतोस म्हणून. ऑफिसमध्ये फार चुगल्या करायला लागले लोक आली. काय सर, मी स्टेशनच्या फार लांब राहतो ना. जरा लवकर उठत चला. उद्यापासून लवकर उठत जाईन. मी किती वाजता उठतो माहितीये? मला कसं माहिती असणार? 5:30. ह्या वयात? म्हणजे ह्या वयात मी किती वाजता उठतो माहितीये? 5 वाजता. नळाचा प्रॉब्लेम, काय करणार. पण उद्यापासून 4 वाजता उठत जाईन. पाणी नाही आलं तरी चालेल. कळलं कळलं. किती वाजता उठा, पण जरा ऑफिसला वेळेवर येत चला. येस सर. राहतोस कुठे? कळवा सर. यो फूल, आता काय झालं? अरे तू कुठे राहतोस हे तुला मी कळू म्हणतोस? सर ते कळवा नाही, ते मुमरा ठाणे कळवा. कळवा एक सुंदर गाव आहे, रमणीय. असो असो, उद्यापासून रेग्युलरली 9 च्या ठोक्याला यायचं ऑफिसला, हजर पाहिजे. कळवा? आय मीन कळलं? कळवा सर. कळलं सर. आज तू पाव तास लेट आलेला आहे, म्हणून अर्धा तास थांबून काम करून जायचं. कळवा सर. माझ्या घरी कळवा की मी उशीरा येणार आहे. कळव्याला कळवा कळवा. चुप चुप. माझ्या आई पागल सारखं कावतोय कावतोय, येतच नाही. साहेब माझे काम होत. आधी चहाच बघ. नाही तर झाला समजा. माझ दुसरंच काम होत साहेब. काय काम होत? आपलं ते मला घर रिपेअर करायचं. मी सुतारीची काम नाही करत बाबा. तुम्हाला नाही सांगत साहेब, मला गावचं घर रिपेअर. मग काय करायचं? मी आपल्या कंपनीतून 10,000 रुपये लोन मागितले. आणि साहेबांनी 5,000 रुपये पास केले हो. ते म्हणतात आपल्या नियमात बसत नाही. पाहुण्याला ना घरात तर बसत नाही. एवढं घर मोडकळीला आलं साहेब. मी काय करू बाबल्या? आपले मोठे साहेब माझ्याविषयी त्यांना शब्द टाका ना. मी ते काय माझे सासरे आहेत का? म्हणून तर सांगतो ना. जावयाचा शब्द पाळावाच लागतो सासऱ्याला. पाळावा लागतो. त्यांनी मला कुत्र्यासारखा पाळलाय. मी जरा काय बोललो की त्यांना वाटतं मी त्यांच्या अंगावर फुंकलो. तिथे लगेच ए चुप चुप असं बोलतात. नाही ते वरवरच असतो साहेब. साहेब निदान 8,000 रुपये तरी पास करून घ्या साहेब. 8,000 काय साहेब? आई माझी गावच्या घरातच राहते. ह्या वर्षी घर गळलं ना तर म्हातारी खपलीच समजा. अरे बघ, त्यांना सांगून काही उपयोग होणार नाही, ते कोणाच ऐकणार नाहीत. असं कसं होईल साहेब? जावयाचा शब्द पाळावाच लागतो त्यांना. पण माझं अजून लग्न व्हायचं आहे. काय म्हणजे झालंय पाळण्यात पाळण्यात म्हणजे पाळण्यापासून ते सासरे. साहेब एवढा माझा काम करा साहेब. माझी 4 कच्ची बची असत ना, तुमका दुवा देतीस साहेब. हे बघ सध्या चहाच बघ, मी बघतो काय करायचं. थोडा और रंग डालो उसमें ए भी. येलो. काय करू टाकलं ते सगळं सत्यानाश केलाय.
चल बस गाडी मी तुला घरी सोडतो ना अहो पण माझं घर खूप दूर आहे सकाळला मला ठाऊक आहे मी तिथेच राहतो तुला जाताना सोडतो वाटत म्हणजे कळव्याला कुठे राहता तुम्ही कळव्याला हळवायला राहतो तू आता बसतेस गाडीमध्ये का गणपतला सांगू तुला उचलून ठेवायला नका नको चल बसते अहो पण माझी पानं बस बर गणपत तू टोपली दे बस 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 ठीक आहे काय तुमच्या घरी काय सत्यनारायण वगैरे काय नाही का मग एवढी टोपली पर पाणी घेऊन कुठे निघालीस माझा एक लहानसा पानाचा ठेला आहे साहेब छान म्हणजे तो तुझा नालायक नवरा तुला पानं विकायला लावतो काय नाही नाही साहेब तो नाही मी स्वतः विकते मला आवडत पण ते गाढवाला कसं आवडतं एवढाच सा सरला माझा हात भार साहेब म्हणजे त्याचे 3,000 रुपये पगारामध्ये तुमचं भागत नाही अहो पण अजून पहिला पगार हातात कुठं आला साहेब ठीक आहे ठीक आहे पुढच्या महिन्यापासून तुझी ती पानाची गाडी खालसा करून टाक तेवढं सांगू नका साहेब अहो आम्ही बायकांनी नवऱ्याच्या पगारावर का म्हणून अवलंबून राहायचं आम्हाला बी काही स्वाभिमान आहे की नाही मी म्हणते मला नवऱ्याशी मान्य नाही म्हणून मी मंगळसूत्र सुद्धा वापरत नाही घरी स्वयंपाक पाणी कोण करत मी धुणं मांडी मी फेर कचरा मी आणि मुलाबाळांचं मी नाही म्हणजे ते काम आलं नाही अजून बस 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 तिथं थांबवा दादा हा इथं इथं राहतास काय तू हा त्या तिकडं पण इकडं साहेब या ना गरीबाचा संसार बघायला कुणा केव्हा ते चवडी तुझ्या नवऱ्याला जरा सांग म्हणून ऑफिस मध्ये वेळेवर जात जा रोज लेट येतो नालायक सांगेन पण तुम्ही एक कप दूध तरी घ्या ना आता एकदम जेवायला देतो उशीर झाला ना बर तुमचा तो कळवा ना काही इथून जवळच आहे ना जवळ आहे एकदम बर मांद्राला काय सर तुम्ही तरी चल रे गणपत चला बाबा उशीर झाला उशीर झाला असं हसायला काय झालं तू मला एक सांग तू आलायस का चाललाय चाललो ऑफिसला मग शर्ट सुलटा घाल घाई गडबडीमध्ये असं झालं आता लवकर जायला पाहिजे ऑफिसला अरे ऐकून तू पण असं कसं होत अरे अहो माझा हात कुठे आहे माझा हात अहो असं काय करताय अहो माझा हात हातात गेलाय काका आपल्याला खोली फार लहान पडायला लागली माझ्या एकदा सुमाशी लग्न झालं ना की तुम्ही काकूला घेऊन बाहेर झोपा चल तू सुमाशी लग्न तिच्याशी साध बोलता येत नाही मी तुला चांगलं मार्गदर्शन करतो तुम्ही मार्गदर्शन नको भरपूर वेळ नाही तुम्हाला लोक मुलं होतील लोक रे बाबा नको नको कष्ट करतो बदाम पिस्ते सगळं घोटून 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 सगळं घोटून घातलेस नको वाटत थांबायला लागेल नको बाबा मी घेतो तुमच्या करता बिन दुधाचा चहा आतमध्ये ठेवलाय मग आज ऑफिस लवकर पोहोचणार बाबा ए चिकन्या टाइम नाही घाईत आहे पान नाही खाणार पान पान लवकर लवकर लाव लवकर लवकर लाव लवकर लवकर मी दुबारा केक जागी लवकर लाव मी घाईत आहे लवकर 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 आज ऑफिसला मी वेळेवर जाणार हल्ली तू रोज ऑफिसला लेट जातोस म्हणे कोण म्हणे नाम्या म्हणे की तू का म्हणे हा म्हणे की तो म्हणे साहेब म्हणे साहेब म्हणे कधी म्हणे काल म्हणे काल ते मला सोडायला चाळी पर्यंत आले होते तुला सोडायला चाळी पर्यंत ते म्हणले तुझ्या तर नालायक नवऱ्याला सांग नालायक म्हणजे की साहेब मेलो 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 अरे अरे पान धानरटच आहे घोडा मी गायते ए रिक्षावाला ए रिक्षावाला कळवा स्टेशन आता येत्या अरे बाजूलो हे माझं टेबल हे माझं नाही इकडे अरे वा बरोबर 9 वाजता चिंचाळकर आज एक प्रॉब्लेम आहे आपली टायपिस्ट 10 दिवस रजेवर आहे तिच्या टेबलावर 2 स्टेटमेंट पडली आहेत मला ती आत्ताच्या आत्ता हवी आहेत
देतो साहेब आता देतो आता लगेच सर चेक वर सही पाहिजे का तो चंदा चिंचाकर किती वाजता आला आज 9 वाजता सर अच्छा हो हात पाठवून दे येस सर चिंचाकर काय हो चिंचाकर काय साहेबांनी आज बोलवलंय एक सेकंड उशीर झाला आणि साहेब आत बोलत होते कमाल आहे साहेबांची चला लवकर आलो 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 गुड मॉर्निंग साहेब गुड मॉर्निंग चंदू चिंचाकर तुमचं काय चाललंय काय साहेब तुम्ही घाईक आहात तुम्हाला टाइम नाही कसं मी पण घाईक आहे साहेब साहेब फक्त एक सेकंड उशीर झाला साहेब नेपोलियनला 2 मिनिटं उशीर झाला होता त्या म्हणाने 1 सेकंड म्हणजे काहीच नाही साहेब आणि त्या सेंट्रल रेल्वेच्या गाड्या कधी रुळावरनं चालतच नाहीत मी तुला तुझ्या लेट येण्याबद्दल विचारलं का नाही मग कोणी विचारलं मी घाईत आहे मला वेळ नाही हे माहीत असू सुद्धा मी घाईत आहे साहेब तुझं तुला तरी कळतंय का तू काय बोलतोय साहेब घाई घाईत बोलतोय ना तुम्हालाच काय मला सुद्धा कळत नाही मी काय बोलतोय ते आणि मी तुम्हाला डिस्मिस करेन बाग आता सांग तुला काही लाज शरम काही आहे का नाही एका सेकंदासाठी मला किती किलो लाज वाटायला पाहिजे सर मी तुला तुझ्या लेट येण्याबद्दल विचारणार नाही मी पुन्हा एकदा सांगतोय मी तुला ठेल्याबद्दल विचारतोय कसला ठेला पानाचा ठेला पानाचा कुणाच्या पानाचा ठेला तुझ्या बायकोच्या बायको कोणाची बायको कोणाची बायको हा कोणाची बायको कोणाची बायको काय थांबा बघून होतो कोणाची बायको ऐक काय हा माझी बायको आणि तिचा पानाचा ठेला त्यांच्या मेला शरम तू इथं 3000 रुपयाची नोकरी करतो पण ती बिचारी गरीब गाय तिकडे पानं विकते खरंच गरीब गाय हो पण शिंग फार मारते हो थँक्यू वेलकम सर काल मी कळवायला गेलो होतो सांगितलं गाईनं आईनं चंपीनं आणखी काय काय सांगितलं तुम्ही नालायक आहात असं ती मला म्हणाली मूर्ख आहे हे नाही सांगितलं विसरली असेल कामाच्या गडबडीत तू असे महत्वाचं बोलतोय स्टेशन पासून दूर राहतोस ना हो ना मग एक स्कूटर का घेत नाही स्कूटर आणि मी आय एम व्हेरी पुअर बफेलो आय एम इन पुअर गाय अजून मला या महिन्याचा पगार सुद्धा नाही मिळालो अरे महिना भरण्यापूर्वी तुला पगार द्यायला काय तुझ्या बापाची कंपनी आहे मी असं म्हणालेलो नाहीये मी असं कसं म्हणेन अरे कसं म्हणशील मी बसलो ना इथं मी बसू तिथं म्हणजे मी माझ्या जागेवर जाऊन बसू का असं म्हणत होत तुम्ही सांगितलं का नाही स्कूटर घ्यायला 20-25 हजार लागत असतील ना 20-25 हजाराचं लोन सँक्शन करतोय मी तुला 25 हजार रुपये काय चिंता घ्यायचा नाही सर एवढ्या चिंचू का मोजायच्या म्हणजे आपला पैसे मोजायचे म्हणजे केवढा त्रास बसलोय ना पाठवून दे काय इथं बसून कसं पाठवणार चालता होता थँक्यू म्हणू नको सॉरी साहेब तुम्ही मूड मध्ये आहात का आता काय एक रिक्वेस्ट करायची होती साहेब मी काय म्हणतो 25 हजाराची नवी स्कूटर घेण्यापेक्षा एखादी 7-8 हजार रुपयात सेकंड हँड स्कूटर घेऊन टाकू म्हणजे जे पैसे उरतील ना त्यातनं आपण त्या बाबल्या शिपायला 5 हजार रुपये लोन वाढवून देऊ काय काय म्हणजे काय सर त्या बिचाऱ्याची मुडकी आई म्हाताऱ्या घरात राहते ना पावसाळ्यात जर घर मिळेल आणि म्हातारी गळायला लागली तर पैसा माझा आणि तू दान करणार काय सॉरी 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 सर नो 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 सगळं क्रेडिट तुम्हाला बरोबर पाठवून दे येस सर काय बाबल्या शिपायचं पाठवतो
स्कूटर घेतली 10,000 पण असेल मग इथेच काय जमलं तर चंपा स्कूटर नवीन आहे खूप पाहिलं अगं पण ही आपली आहे तिच्यामुळे मिळाली तेव्हा पहिला मान तुझा मागे बस फिरून येऊया मी गिराईक सोडून येते तुझ्या माग आणि तुझ्या सुमाला इथे बसव ठेल्यावर चुनालावर तू ना कधी आयुष्य सरळ बोलणार नाही नाही येत ना नको गेलीस तेल लावत बरं बाबा बरं येईल पण उद्या उद्या हा उद्या मला पाना नाही ना मुंबईला जायचंय तेव्हा मला स्टेशनला चढ नक्की प्रॉमिस प्रॉमिस आलो तिला लास्ट सुद्धा येत कमाल आहे माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी रावजी हात न कालावजी इकडे नाही वाटली पाहिजे बुआ नवीन आहे हप्ते पण फेडायचे अय्या तुमची स्कूटर येस नवीन घेतली येस छान आहे थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन कुठे निघाले मी स्टेशन पर्यंत जातोय अच्छा नाही मला जरा मार्केट पर्यंत सोडू शकाल प्लीज मार्केट पर्यंत मार्केट मार्केट सोडी ना मार्केट पर्यंत काय चंपा बाबा चंद्रा पर्यंत सोडी नाही नको तेवढा वेळ नाही मार्केट पर्यंत चालेल अगदी चालेल चंद्र सूर्य तारे दिवसा बघतोय बघा ना बघा बघा अरे हळू किती फास्ट चालवतोय हळू घाबरू नको घाबरू नको मी झाली चालवणार गाडी करू नको मस्त झालं तस रे कधी शिकलं तेवढी फास्ट चालवायला काय कसं सायकल वर शिकलो प्लीज हे लेकवी हॉटेल छान आहे फार फेमस आहे अच्छा इथे कॉफी फार सुंदर मिळते नाही मी पहिल्यांदाच आहे पहिल्यांदाच येते मग कॉफी खरंच चांगली मिळते एनीवे नाही आपण कोल्ड ड्रिंक मागवूया बसा ना बसा प्लीज बसा प्लीज बसा बसा थँक्यू अरे दोन लिमकान हा साहेब
स्वप्न म्हणजे मी तुम्हाला स्वप्नात बघतोय की प्रत्यक्षात बघतोय त्याची खात्रीच पटत नाहीये, कारण आतापर्यंत मी तुम्हाला नेहमी स्वप्नातच बघत आलो, चालताना बोलताना तांदूळ निवडताना. अरे पण मी खरंच तुझ्या समोर बसते. ते खरंय पण माझी खात्री पटत नाहीये. खरं सांगू, तू खूप साधास, खूप भोळास. तुझा हाच भोळा फापडा स्वभाव मनापासून आवडलाय मला. कामाला जातो मी, कामाला जातो. अरे संध्या, कामाला जातो मी. का मी ऑफिसला झालोय. ऑफिसला स्कूटर वरून चालला? काय झालं? कळल्यावरून मीटिंगला स्कूटर वरून चालला. येस, 50 किलोमीटर आहे. म्हणून काय झालं? मी काय तुमच्या सारखा म्हातारा नाही झालोय. राजा कळव्याहून विटीला, विटीहून कळव्याला परत येशील ना तेव्हा मी तुझ्यापेक्षा तरुण दिसेन. पोचलो ऑफिसला. काका सांगत होती तीच बरोबर. उगाच आणली स्कूटर. माझ्या पायांचं भज झालं, भज झालं. आय 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 बोंबलतोय मी. आय 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 ग माझ काय नाही ठीक रे बाबा, काय नाही ठीक, काय नाही ठीक. माझ आयुष्यावर असं तर राहायचं होत. काय नाही ठीक चंदू, काय नाही ठीक. अरे एक मिनिट, एक मिनिट. अरे तू कुठे आली मध्ये? अरे बाबा मला जाऊ दे किंवा तू तरी. काय झालं चिंचाळकर, असा काय चालतो? त्याचं काय झालं? कळवा टू व्हिटी फर्स्ट टाइम कायनेटिक होंड्यावरनं आलो ना, म्हणून माझ्या पायाचं काय नाही ठीक. बहुतेक आयुष्यभर मी असंच राहणार. लोक काय म्हणतील मला? सांभाळून जा. आली 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 चिंचाळकरांची गाडी आली. मीटर घेची प्रॉडगेज कधी आली? अरे बाबा आय 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 ग मेलो. जुनी फाईल साहेबांच्या आजोबांच्या व्हायची. साहेबांनो केवढे उत्तर आले तुमचे माझ्यावर. तुमच्यामुळे माझा 10,000 रुपयाचा लॉन पास झाला. हो ना. बोला साहेब, चहा सांगू का कॉफी सांगू? दोन गरम पाण्याच्या पिशव्या आणि माझ्या मांड्यांवर ठेवायला. गरम पाण्याच्या पिशव्या घेसून आणू. लोन कॅन्सल करू. नको नको. आमान लोक हॅलो. हॅलो पाटील ट्रेडिंग कॉर्पोरेशन. येस प्लीज. मला जर मिस्टर चिंचाळकरांशी बोलायचं होतं प्लीज. हो हो, तुम्ही मिस्टर चिंचाळकर ना? मी चिंचाळकर. तुमचा फोन आहे. बाबल्या. हॅलो बाबल्यानू, पाणी जरा गरम करून आण. थंड झालं पाणी. थंड झालं. काय नाही ठीक. हॅलो चंदू चिंचाळकर स्पीकिंग. हॅलो चंदू, मी बोलतीये सुमा. सुमा काय म्हणते? काय म्हणतेस? अरे मी मैंने प्यार कियाच्या दुपारच्या शो ची 2 तिकीट घेऊन आले. काय करतोस? बॉसला सांगून दांडी मारून ये की. हो हो. काय करतोस? एनिवे चंदू तू स्कूटर आणली. हो हो. गुड, मग शो संपल्यावर आपण दोघं स्कूटर निकळवायला जाऊया. बापरे साहेब जरा ते हे आलं लक्षात. म्हणजे मिसेज चिंचाळकरांचा फोन होता ना? ते घरी जरा अडचण आहे, जरा अर्जंट काम आहे म्हणून. पण साहेबांचं काय? साहेबांचं मी बघेन. काही काळजी करू नका. खरंच तुम्ही अगदी साने गुरुजींसारखे आहात. डोळ्यात फक्त फरक आहे. छान वाटतंय ना चंदू? डोळ्यात जाईल सुमा. सुमा मला अजून स्वप्नच वाटतंय. कुठलं? आपण भेटलो काय, एकमेकाच्या प्रेमात पडलो काय, कसे दिवस गेले काय कळलंच नाही. खरं सांगू चंदू, जेव्हा तू चोरून माझ्याकडे बघायचा, माझ्या मागे मागे फिरायचा, तेव्हा मला वाटले नव्हतं आपण एकमेकांच्या एवढे जवळ येऊ म्हणून. ए तुझं काहीतरी ना? नाही तसे जवळ 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 आलोय, पण इतके जवळ नाही आलोय. म्हणजे सांगू? सांग. आ
आता आपल्या माझ्या आई कशाला नको सोड पाचला काहीतरी गंमत सांगते सांग बघू चंदू माझ्या आईनी तुला तरी जेवायला बोलावलं ओ शायद तेरी शादी का ख्याल दिल में आया है इसीलिए मम्मी ने तेरे मुझे चाय पे बुलाया है शायद मैं चंदू आपल्याला ऑलरेडी खूप उशीर झाला आणि अजून कळव्याला पोहोचायचंय हो उठलेलं गाणं आपण वाटर स्कूटर वर म्हणतोय चालेल सुहाना सफर नवरा बायको तुम्ही तुझ्या नवऱ्याला इथून जाताना हे सामान घेऊन घरी जात आलात असतं काय आऊ साहेब त्याला पाना बिरेतलं काही कळत नाही स्वस्तात आणि मोठी मिळतात म्हणून केळीची पानं सुद्धा आणायचा तो बरं आता काय घरीच चालली असं होय साहेब चल बस गाडी आऊ पण उगाच तुम्हाला वळसा पडेल ते माझं मी बघेन तू बस बस म्हटलं ना बस बस सोडणार नाही म्हणजे काय मी रायगड सिंहगड वगैरे नाही ना चढायचं नाही नाही इथं दुसऱ्या माळ्यावरच आहे साहेब या साहेब हॅलो या बसा हो अगदी फर्स्ट क्लास सजवलेलं आहेस बरं वाटलं बघून तुमचा आशीर्वाद आहे साहेब बरं आता सांगा काय करत तुमच्यासाठी जेवायला तुम्हाला कोंबडी आवडते कोंबडी कोंबडी बिवडी नको म्हणजे काही वेगळं बनवू नकोस माझ्याकरता म्हणजे म्हणजे तुमच्यासाठी बनवलं असेल की नाही ते सांग आता साहेब आमच्या गरीबाची पिठलं भाकरी तुम्ही पिठलं भाकरी अरे फर्स्ट क्लास अरे फर्स्ट क्लास म्हणजे माझ्या तोंडाला पाणी सुटलं ऐकून तुम्हाला आवडते हो आता 5 मिनिटात गरम गरम पिठलं बनवते अगं आई त्याला श्रीखंड मला डायबिटीस होईल ना अरे वा 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 पिठलं भाकरी गरम गरम पिठलं गर्दी कमी झाल्याशिवाय ते काही यायचे नाही तुम्ही घ्या जेवण पण मी एकटा कसा काय जेवण काही हरकत नाही तुम्ही सुरू करा पाहिजे तर मी बघून येते त्यांना बघ बघ बर मला वाटत त्यांना उशीरच होईल यायला तुम्ही घ्या जेवण असं म्हणते वा पेटला पाकरे काय मालिकेने जेवायला घातलंय अरे बापरे आता आता वर्षभर जेवायला नको रे बाबा बरोबर आहे काकाने गाडी घेतली ए ड्रायव्हर काय तुमच्याच घरला गेले माझ्या माझी केबिन आहे का तुझं घर आहे माझं माझं सागर त्याच्यासाठी जेवण घेऊन बापरे काय बापरे काय माझ्या जेवायला बसायला घाबरतोस काय मी बाहेरून कडून खादून आलाय नाही त्याचं काय गेल्यावर बसल्या बसल्या ते सारखे काही ना काहीतरी खात असत त्यामुळे पोट भरलं असत त्यांचं पान बिन काहीतरी खात असतो
श्रीखंड खाऊन मन विटल तो पिटल घेन अगली तोड़ बाकड़ी टोकल खातोस का विकतो सुधा मधे मधे विकतो आपला मधे मधे खातो सारखा विकत असतो काय माझ्या पानाला डिमांड आहे साहेब अहो कुठन कुठन माणसं येतात पान खायला मुलून भांडूप ठाणा या पिटल्या बरोबर नाही मिरची खावी हे दोन दिवस ऑफिसला सुट्टी एवढं मी आपण दोघं मिळून खाऊया जोड्या नको नको आता मी लहान आहे का मी जेवतो ना भीमायन महा बकासुरा आहे ना महा किंग कॉंग महा साहेबायन महा देव मुकाड्याने पागल कंप्लीट पागल पिंजरात ठेवला पाहिजे गणपत काच खाली कर काच खाली कर हो साहेब अरे आई एम एन्जॉयिंग चंदू चिंचाळकर अरे असं काय करतोस तू माय गॉड असं काय विचित्र वागतोस तू तो खविज बघतोय ना कोण खविज बघतो बघतो तुला मी नंतर सांगतो माझ्या आई गणपत जी माझं दुसरं जॅकेट दे रे हो देतो गणपत सिग्नल मिळाला गाडी वळवून त्या दोघांच्याही पाठोपाठ हो घेतोस तर हो चला चला सिग्नल मिळाला चला 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 जाऊ दे गणपतीला जाऊ सगळे झाले सारखेच आरामखोर आपण तसंच निघाला चल गुड मॉर्निंग सर काल तू काय करत होतास काल रविवार ऑफिसला सुट्टी होती सर सुट्टीच्या दिवशी तू काय धंदे करतोस तिशी शिवत असतो म्हणजे हे किलर टाकून टाकून स्वतःच्या तिशी फाटतात ती शिवत बसतो काल तू दादरला गेला होतास दादरला अहो दिवसभर माझ्या घराचे दादर नाही बघितले काल दादरला मी तुझ्यासारख्या एकाला पाहिला तो कोण होता कोण होता तुला विचारतो मी काल तुझ्यासारख्या एकाला दादरला पाहिला मी शेम टू शेम स्कूटर होती पोरगी होती म्हणजे पोरीला मी ओळखत नव्हतो साहेब चूक केलीत ना तुम्ही अहो त्या पोरीला नाव आणि पत्ता विचारला असत ना तर त्या पोराचा पत्ता लागला असता त्या पोरीचे तुझे काय संबंध आहेत त्या मुलीशी माझा संबंध असणार रामखोर तू माझ्या पोरीच्या आयुष्याची माती केलीयस चिखल राड केलीस तू यू ब्रोट यू रास्कल सॉरी म्हणाले चला लवकर चला 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 सॉरी बसा साहेब बसा साहेब पाणी घ्या साहेब बरं आहे ना साहेब I'm all right. I'm all right. You all go. Go. बघायची कोणाला हौस आहे सहज आलो रस्ता आपला आहे बरं बरं जास्त नखरे नको
पान खाणार का? घ्यायचं असं तर ते नाही तर आपल्याला गरज नाही. लवकर 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 दे. आज ऑफिसला उशिरा निघाला. टायमिंग बदललं वाटतं. तुला काय करायचंय? मी लवकर जाईन तर उशिरा जाईल. आणि मी जरी उशिरा गेलो तरी मला विचारणार कोण आहे तिकडे? साहेब आजारी आहेत. साहेब आजारी? मग मला त्याने बघायला गेलं पाहिजे. मला जाताना सोड त्या. मी तुला जायचं तर जा. कोण जायचं तिकडे नरडा दाबून गेला. आपण नाही जाणार बाबा. आगाऊपणा करू नकोस. मला साहेबांचं घर माहित नाही. बरोबर आहे, चल चल लवकर चल. ही अशी साहेबांच्याकडे जायचं म्हणजे बरोबर आहे. साडी बंधू नये. चल लवकर. काय ना कटकट आहे. लवकर चल. चला उतर. उतर. मी चाललो ऑफिसला. म्हणजे तू आत येणार नाही? आधी एक गळ्याचं चांगलं हेल्मेट बनवून घेतो आणि मग साहेबांच्या पुढे देतो. पण साहेबांनी विचारलं तर काय सांगू? सांग त्यांना की शिरांचं पंक्चर काढायला गेलाय म्हणून. हे बघ, मी तुला साहेबांचा बंगला दाखवायला आलो होतो. तू साहेबांची तब्येत बघ आणि मग बस पानाला चुना लावत मी चाललो. साहेब कुठे आहेत? वरती आहेत. तू चंपा नव? होय. पण तुम्हाला कसं कळलं? आम्हाला सगळं माहिती आहे. मी नारबा. असं होय? होय. साहेब कसे आहेत आता? आता अंग ताप आहे त्यांच्या. अरे देवा. एक सांगो बेटा, आज खूप दिवसांनी माझ्यासाठी कुणाच्या तरी डोळ्यात पाणी पाहिलं. साहेब तुमच्या अंगात तर बराच ताप आहे. औषध घेतली? अहो कसली औषध आणि कसलं काय. अहो डॉक्टरांनी ढिगभर औषध लिहून दिल्यात. पण साहेबांनी घ्यायला पाहिजेत का? नको. कशी घेत नाही बघते मी. कुठली औषध? ही बघा. हा ही एक बरं केलं बघा. आता आणखी एक काम करा. जसं औषध पाजलं सा तसंच त्यात निवाईच खीर भी प्यायला सांगा. ए नाही नाही, मला अजिबात भूक नाहीये. मी काही खाणार नाहीये. पण साहेब खाल्लं नाही तर ताकद कशी येणार? हा बरोबर आहे. चुप आहे, चुप चुप. तुमच्या चुप्पे चुप तर माझ्यावर काही परिणाम होणार नाही. तुम्हाला खाल्लंच पाहिजे. नारबा सोयपाकर कुठे आहे दाखव मला. चला. या हा या. हे आमचं किचन आहे बघा. असं होय? हा. नारबा जी. हा फोटो बेबी साहेबांचा. लई सुंदर होत्या ना? होय जी. आणि स्वभावानं बी लई चांगल्या होत्या. साहेबांना अजून काही मुलं बाळ? नाही, एक उलट्या एक होत्या. असं होय? त्या गेल्या. आणि पण कशानं गेल्या त्या? काय सांगू बाईसाहेब तुम्हाला. अहो त्यांचं एका पोरावर प्रेम होत आणि साहेबांनी ते पसंत नव्हतं. बघ बेबी राणी, काय निर्णय घेतलास तू? तुम्ही माझ्या दृष्टीने विचार करून का नाही समजून घेत आहात? हा तुमचा विरोधाकरता विरोध आहे. त्याला काय समाधान मिळणार आहे तुम्हाला? बेबी राणी, प्रश्न माझ्या समाधानाचा नाहीये, तुझ्या आयुष्याचा आहे. त्याच्यावर विश्वास टाकून तू तुझं सगळं आयुष्यच उधळून द्यायला निघाली आहेस. तो तुझा नितीन नेमका कसा आहे हे माहितीये तुला? तो खूप चांगला मुलगा आहे.
खऱ्या अर्थाने प्रेम आहे आमचं एकमेकांवर. तुम्हाला एक सांग, तू तुझ्यावर का प्रेम करतो ग? तुझं सौंदर्य बघून कि तुझ्या शारीरिक व्यंगाला सहानुभूती म्हणून कि तुझ्या बापाची घरगंजा इस्टेट आहे ती बघून? माझ्या व्यंगासकट तो माझ्यावर प्रेम करतो बाबा, खात्री आहे माझी. हा हा, तू नाही, तुझं वय बोलतय. तेच वय असतं घसरण्याचं, चुका करण्याचं. तुझ्यासारख्या नको आहेत काय चांगल्या भाबड्या श्रीमंत मुलींना आपल्या जाळ्यात ओढणारे अनेक हरामखोर आहेत जगामध्ये. बघितलेत मी बघितलेत. हा त्यातलाच आहे काय? तुमच्या अनुभवाची मोजमाप आमच्या प्रेमाला लावू नका बाबा. मी निर्णय घेतलाय, मी नितीनशीच लग्न करणार. ठीक आहे, तू ही नीट ऐक. या तुझ्या निर्णयानंतर घडणाऱ्या प्रत्येक घटनेची जबाबदारी फक्त तुझी असेल, फक्त तुझी. त्यात मी असणार नाही. मी निर्णय घेतला. आणि बेबी साहेब घर सोडून निघून गेल्या. दिस गेलं, महिना गेलं, आणि तिच्या नवऱ्याचं खरं स्वरूप बाहेर पडलं. बॅग कालेस तू मूर्ख, तिकडे सासण्याची लाखोची संपणी उतरू चालली असताना मी इथं राहायचं, कुसायचं, मी इथं सडायचं. हे तू बोलतेस नितीन? अरे तुझ्या प्रेमाच्या विश्वासाखातर मी माझं घरदार सोडून आले होते. आणि याची स्पष्ट कल्पना दिली होती मी तुला की मी माहेरून येताना एक दमडी सुद्धा आणणार नाही. जास्त शळबळा करू नकोस. मला वाटलं पावसाळी आजार असेल तर तुझा थंडी काकडलीस की आपाप साली पांघरशील, पण तू तर साली पुरती ब्याकली गालीस. तुला काय वाटलं तुझ्या सारख्या लंगड्या मास्तीच्या मागे लागायला काय माझं डोकं फिरलं होतं? ओरड अजून ओरड. तुला काय वाटलं तुझ्या या ओरडण्याने माझा विचार बदलेल? नाही, तू असा नाहीयेस, तू असा नाहीयेस. असाच आहे मी, असाच. नितीन असं बोलू नकोस, आपला संसार. शट अप. मी तुझ्याशी लग्न केलं ते फक्त तुझ्या बाबाचा पैसा बघून. प्लीज प्लीज. शिट, वैतागलं मी. वाट बघतोय कधी एकदा तुझा म्हातारा मरतोय आणि इतका त्रास होत होता, पण बेबी साहेबांनी आपला स्वाभिमान कधीच सोडला नाही, आपली चूक बापासमोर कधीच कबूल केली नाही. शेवटपर्यंत सासरचा उंबरटा ओलांडला नाही त्या स्वाभिमानी पोरीनं. घराबाहेर पडलं ते त्यांचं प्रेत. तेव्हापासूनचा साहेबांच्या मनातला प्रेमाबद्दलचा तिटकारा अजून तसाच आहे. काय म्हणते तब्येत? अरे फर्स्ट क्लास. अरे ते काय बघू नको, एकदम फर्स्ट क्लास थंडी देतोय मी. म्हणजे माझी डॉक्टर आली आहे. काय सांगतोस काय? ती बघ, माझी बेबी राणी वीणा मला परत मिळाली. माझी मानस कन्या चंपा, आणि चंपा हे माझे डॉक्टर, डॉक्टर कुलकर्णी. हॅलो, नमस्कार. डॉक्टर, आता तुझं हे सगळं खातं या पोरीनं ताब्यात घेतलेलं आहे. चला आता गप्पा नंतर, पहिल्यांदा ही खीर खाऊन घ्या, नंतर तुम्हाला अजून औषधं घ्यायची आहेत. हे माझ्या सगळ्या आजारावरच रामबाण औषध मिळालेलं आहे. तेव्हा तू तुझं जम्बू गबा दुकान सगळं आवडत होता. निक निक निक. काळजी घ्या. ही खीर खाऊन घ्या. हो हो हो, खातो खातो. पर बेटा मला तुझ्याशी थोडं बोलायचं. काय साहेब? चंपा मला सांग, परवा म्हणजे रविवारी तुझा नवरा कुठे होता? ते काही विचारू नका. चंपा तू मला सांगायलाच हवंस. आता आमची याप तुम्हाला काय सांगायचे साहेब? मला सगळं माहिती आहे, तरी पण मला ते तुझ्या तोंडून ऐकायचं. आता काय सांगणार? अहो रविवारी सकाळीच यांचे काका काकू आपली पाच पोरं घेऊन हजर. त्यांचं सगळं उरकता उरकता आम्हा दोघांच्या कमरेचे टाके झाले ढिले. रात्री आठ ला ही कबड्डी टीम परत गेली तेव्हा कुठं आमची सुटका झाली बघा.
म्हणजे तुझा नवरा रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत घरी होता म्हणतेस? सर जाणार कुठं? अरे छा, मग मी पाहिलेला कोण होता? कोण साहेब? तुझ्या नवऱ्याला जुळा भाऊ भी होता? नाही ना, मी तर कधी नाही पाहिला. मला वाटत मी पाहिला. मी पाहिला. अरे ये ये चिंता कर नको नको मी. अरे भाई भाई बस तो लांबच. एवढी मोडकी गाडी आपलं मोठी गाडी पाठवून बोलून घ्यायचं कारण? अरे चंदू, मला तुझी माफी मागायची मनपूर्वक. माझी माफी कशा करता? मी काल ऑफिस मध्ये तुझ्याशी फार काहीतरी पागल सारखाच वागलो रे. हो मरता मरता वाचलो मी. तुला एक सांगतो, विश्वास ठेव, मला काल तुझ्या जागी दुसराच कोणीतरी दिसत होता. हो असंच काहीतरी गोळ झाला होता, मला कळलंच नाही. नाही, मला चंपाने सांगितलं की या गेल्या रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत तू घरीच होतास. चंपाने सांगितलं तुम्हाला? पण यावरून एक सिद्ध होतं की नाही चिंचाळकर, की या शहरामध्ये तुझ्यासारखा दिसणारा दुसरा एक माणूस आहे, म्हणजे मुंबईमध्ये तुझा एक डबल रोल आहे. आहे, गमत आहे. साहेब मला सुद्धा डबल रोलची गरज आहे. म्हणजे पाय घसरून पडायचं मी, आणि थोबाड शिकायचं डबल रोलचं, म्हणजे गोळ घालत राहायचं मी, निसरायचं त्यानी, आपण आपलं हसत राहायचं, रडायचं त्यानी. त्या मोटरसायकल वरून त्यांनी पोरी फिरवायचा आणि चंपानी संशय घ्यायचा तुझा. नाही चंपा नाही संशय घेणार. अच्छा, एवढा विश्वास आहे तिचा तुझ्या? ती मला पूर्ण ओळखू नये. माझे सगळे रोल तिला माहिती आहेत, पण मीच तिला अजून ओळखू शकलो नाही. ओळखशील ओळखशील, तिसरा माणूस आला ना की बरोबर ओळखशील. काय कोरी तिसरा माणूस? कोण? माझा बाप. होय काय, कुठे असतात ते? चला वरती चिठ्ठी पाठवतो, खाली ये तुमच्या पोटी चंद घ्यायला म्हणून. काय 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 बोलू नका, तुमचं ते काय प्लॅनिंग फिनिंग असेल ना ते पहिल्याच्या नंतर. पहिलं या वर्षी यायला पाहिजे. काय नाही नाही, आमचं प्लॅनिंग बिनिंग काय नाही. पण साहेब नोकरी देताना तुम्ही ही अट घातली नव्हती. पण आता घातलेली आहे. नातवाचा तोंड पाहिल्याशिवाय तुला परमानंदच करत नाही. जा. पण आबा, आपलं ते साहेब आपलं आबा साहेब. नाही नाही, तुम्हाला आबाच म्हण, त्याच्या पुढे तुम्हाला आबाच म्हण. पण ते आबा बिबा ठीक आहे, मला आता कुणीतरी आजोबा म्हणायला पाहिजे. आजोबा? जी साहेब. सगळं तयार आहे. पण मी काही कपडे बिपडे काही आणलेलेच नाही आहेत. सगळी व्यवस्था होईल. कुठलं मशीन? नो प्रॉब्लेम. अरे टकलिया, तू लहान आहेस, तुला प्रॉब्लेम नाही. मला प्रॉब्लेम होती त्याच काय बोंबलतोय बहुतेक मी. आज काय होणार माझं कोणास? तेल लावून झोपूया. नको घसरायला होईल. कसली केस विचारतोय? कोण म्हटलं बघाय तुला? तू इथे झोप, मी बाहेर गॅलरीत जाऊन झोपतो. तू आतून कडी लावून घे. म्हणजे काय? का तू काय मला खाणार आहे? नाही तसं नाही ग, तू पडतेस ही, मी पडतो हा पुरुष. कोण बघा पुरुषाचा? विसरून फुटलं म्हणजे कुणाला पुरुष म्हणायचं का काय?
तुला माझ्याशी भांडायचंय का? आवाज कमी कर, बाहेर तुझे साहेब उभे आहेत. तुला माझ्याशी भांडायचंय का? तू चंपा स्वतःला समजतेस कोण? आवाज कमी कर, नोकरी जाईल. नोकरी गेली तेल ना मत, पण चंपा तुला सांगतो, हिम्मत असं तर आवाज चढवून बोल की. हिम्मत आहे का? पण आवाजच नाहीये ना. बाई बाई बाई, काय पण हिम्मत मर्दाची. हे बघ, बाल्कनीत जाऊन झोपायची काही गरज नाही. मग तिथं झोपायचं. तुझं काही टक्कोर फिरलं का आहे? अगं, ही लहान लहान मुलांचे फोटो, एक जागीवरची फुलं, याचा तुला काही अर्थ समजतोय का? अगं, पण देवाना अशा पलंगावर झोपायचं सुख माझ्या नशिबी नाही लिवलं. मला माझी जागा चांगली माहिती आहे. बरोबर, तू पलंगावर झोप, मी खाली झोप. तू पलंगावर झोप, मी खाली झोपतो. आता वाद नको. तू पलंगावर झोप, मी खाली झोपते. पलंगावर झोपायची सवय नाही, पडलो बिडलो तर लपडो व्हायचं. सुमा, सुमा, सुमे, सुमु, सुमा, सुमा. Bye.
तुझ्या डोळ्यात पाणी देवाच्या पडेत उभं राहिलं कि माझ्या डोळ्यात असंच पाणी येत येतोय माझ्या लक्षात येत नाही मी काय नाही केलं साहेब मी काय नाही केलं ना काही नाही कसं प्रॉब्लेम आहे कसं प्रॉब्लेम आहे चला चला आहो पण मला चला 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 जी गोष्ट तुला चाळीत नाही सांगता यायची ती तुला सांगायची कळलं चल बागेत परत अटॅक आलेला दिसतोय ये रे बाबा बोला काय बोलायचंय तुम्हाला हे बघ चंदू तुझा साहेब मोठा देव माणूस आहे आई शपथ देव माणूस आहे खरंच देव माणूस आहे तुला असं नाही वाटत की आपण त्यांना फसवतोय कशाला वाटायला पाहिजे आपण कुठे फसवतोय त्याला अगं त्याची तर अट आहे नाही का अरे पण आता पण काय तुझ्या स्वार्थासाठी त्यांच्या भावनेशी असं खेळायचं हे तुला जमत असेल चंदू मला नाही जमणार सुरुवातीला मला वाटलं नव्हतं मी आता अशी गुरु फटेन पण आता हे नाटक आपण बंद करायला पाहिजे हे बघ चंपा अगं तुला माहितीच आहे माझं स्वप्न मी आणि सुमा पण मी तुझ्यासारखे स्वप्न बघून दिवस नाही घालवू शकत अरे तुला काय माहित हे नाटक करताना माझ्या मनाची कशी माती होते ती काय गंमत आहे नाही आपला काय भी संबंध नाही तरी मी तुझी बायको खोटी बायको हे बघ चंपा तू काय बोलतेस ते मला कळत नाही माझ्या मेंदूचा पार फुगा झालाय हे बघ तुला मला साथ द्यायची नसेल तर नको देऊस मग माझं काय पण होऊ दे नाही चंदू तसं नाही गैरसमज करून घेऊ नकोस हे बघ तशी वेळ आली तर मी आहेच पण तोपर्यंत तुझी प्रेमाची सर्कस तू एकट्यानं चालवायचीस मानलेली मुलगी आहे ती आणि माझी मानलेली बायको होती बोल ना आणि म्हणून तू तुझ्या मानलेल्या बायको बरोबर घातरबर होतास 12 वेळा झालं हे बघ सुमा हा प्रश्न जर तू परत विचारलास ना तर माझं डोकं तरी फुटेल याचा हात तरी फाटेल ग हे बघ मी तुझी शपथ घेऊन सांगतो माझी नको मग तुझी आईची तिची तर अजिबात नको तुझ्या वडिलांची ते नाहीच आहेत ना म्हणजे ते आहेत नाही त्यांची शपथ घेऊन काय उपयोग आता कोणाची शपथ घेऊ काकांची घेऊ की काकूंची घेऊ चंदू तू तुझ्या नोकरीची शपथ घेऊन सांग मी माझ्या 3000 रुपयाच्या नोकरीची शपथ घेऊन सांगतो मी काल साहेबांच्या बंगल्यावर कुशी फाडण्यापलीकडे काहीही केलेलं नाही चंदू तुझ्या साहेबांनी तुला रात्रभर कुशी फाडण्यासाठी बसवून घेतलं वेडा विक्षिप्त माणूस आहे दिवस काढतील त्याच्याबरोबर माझं मलाच माहित पण चंदू तू उशा फाडत होतास तेव्हा तुझे साहेब आणि ती काय करत होती साहेब त्यांच्या बेडरूम मध्ये होते आणि ती बेडरूम मध्ये होती बोल ना आता का दाखवी बसली तुझी सुमा सुमा अग मी पवित्र आहे ग माझ्या हातून जरा सुद्धा पाप घडलेलं नाहीये ग सुमा हे नक्की ना अगदी तुझी शपथ म्हणजे माझ्या नोकरीची शपथ घेऊन सांगतो सुमा मी फक्त तुझ्यावर म्हणजे तुझ्यावरच प्रेम केलंय ग तुझ्यासाठी मी अग्निदिव्य सुद्धा करायला तयार आहे तू म्हणशील ना तर आता दिवसा ढवळ्या मी आकाशातले तारे काही नको नको साधा एक पंजाबी ड्रेस मागितलं होता तुझ्याकडे तो नाही जमला तुला काय ते महिना केर आहे ना बघा झाला का पंजाबी काय मल्याळी मद्रासी गुजराती मागशील तो ड्रेस देईन काही नको नको तर नको बरं पण चंदू आपण तो पंजाबी ड्रेस बघितला होता ना तो हवा हवाय काय सध्या आपण पंजाबी समोसा खाऊया ए कोण आहे तिकडे एक पंजाबी समोसा घेऊन ये ए लाईन
म्हणजे आज येणार डोकं ठिकाणावर अडर नाही आपलं. अगं पण आज नको, आज एअर कंडिशन आहे, मला थंडीचा त्रास होतो. असं काय काम ये देखिए मैडम, मैडम आपके लिए बहुत अच्छा देखिए. नहीं वो पता है मुझे, लेकिन हाँ नहीं रे मैं परवाज बघून गेले होते. चांगला आहे, चांगला आहे. कलर में मैंने निकाल के रखा था. अगं पण याला आरशी आरशी हां वो निकाल ला, चांगला आहे बघ ना, तिला खूप आवडेल. ये देखिए सस्ता पण आहे. नको छान आहे की नाही? छान आहे, छान आहे, बढिया आहे. बढिया नाही रे, किंमत किती आहे ते विचारते. बाबू तेव्हा फक्त 80 रुपये. अरे साहेब तुम्ही उलटा बघा, नाही देते नाही देते मायकल जॅक्सन का शर्ट आहे. हिट हिट पण मला फिट आहे का? बसा चांगला आहे. किंमत विचारते 500. बापरे, म्हणजे माझ्या बापाने सुद्धा असला शर्ट घातला नव्हता रे. बिल किसके नाम बनाऊ? सोनार सर बनवा. मी आलो हो. बंधु अरे आइए आइए पाटिल साहब, बहुत दिनों के बाद आए हैं. कहिए क्या दिखाऊ? हमारा क्या हमसे डब्बे लग रहे भाई. काय माणसं असले कपडे घालतात काय? कुठल्या सरकस वाल्याचे? ये तो सोनाळकर साहब का है, वे ऊपर गए हैं. ऊपर गए? ऊपर वाले को ऊपर ही जाने दो. मी बघतो माझे लखनवी आलेत ना? जी हाँ. बघायलाच पाहिजे म्हणजे काय? आजकाल डुप्लिकेटचा प्रत्येक बाबतीत चुका झालेला आहे बाबा. वस्तू पाहून घेतलेली बरीच आहे काय? मग चल दाखव दाखव. चिंचाळकर चंदू पायापाशी काय करतोस तू? एअर कंडिशन आहे ना, थंडी वाजते मला. काय मस्त जसे आवडलं तुला? मला आवडलं. मिस्टर सोनाळकर आपका पार्सल रेडी है. थँक यू. सोनाळकर आपका बिल. पैसे किती झाले? थँक्स. 50 रुपये जेवायला ठेवतो. थँक यू मिस्टर सोनाळकर. ओ मिस्टर सोनाळकर, तुम्ही माझं फार डोकं फिरवून टाकलं. म्हणजे काय डोक्याचा गोंधळच करा तुम्ही माझ्या. ठीक आहे, हे माझ्या ऑफिसचं कार्ड आहे. कार्ड यू कम टू माय ऑफिस. अरे सगळ्या जणांची डोकी फिरून टाकतो, आऊट करता येतात. अरे काय सर केवढं सिमिलर दिसत ते. थांब गणपती. अरे सोनाळकर. सोनाळकर. अरे कुठे निघाला तुम्ही? मी माझ्या ऑफिसला जातोय. आमच्या ऑफिस चला ना. मला माझ्या डोके आज फिरवून टाकूया. तोच कार्यक्रम हातात घेऊया. तुम्ही चला हो, तुम्ही माझ्या ऑफिस मध्ये चला. चला तुम्ही हट्टी बोल. चल गाडी वाट. ऑफिसला गेलं पाहिजे नाही तर मला. आपले आता घरी मजा आत आहे. चला चला. आता ऑफिस मध्ये हात शिरल्यानंतर एकेकाचे कसे स्क्रू ढिले होतात आणि मजा येत येते बघा. चला चिंचाळकर. अरे चिंचाळकर. अरे चिंचाळकर कुठे आले? अरे येस सर. चिंचाळकर कुठे आहेत? अहो हे काय तुमच्या शेजारीच उभे आहेत. मिस्टर सोनाळकर, मी तुम्हाला काय बोललो होतो, एकेकाचे स्क्रू ढिले होणार आहेत. हा तुम्हाला काय चिंताकर वाटला? अहो हे मिस्टर सोनाळकर, काल संध्याकाळी यांची माझी एका दुकानात ओळख झाली, त्यांच्या बायकोची माझी. चिंताकर साहेब, आज मी आपला चिंताकर सारखा दिसतो की नाही? हे साहेबांचं काय नवीन नाटक चाललंय? कोण तुम्ही? साहेब कोण? अरे बाबला तुला काय पाहिजे? काय नाही, शर्ट छान आहे. शर्ट छान आहे. यस यस ऑफकोर्स छान आहे.
का मिस्टर साने? येस सर. तुमचे अजून एक खात्री पटत नाही ना? तो चिंता कर यायला पाहिजे म्हणजे तुमची खात्री पटेल. सो कंपनी चिंता करता डुप्लिकेट डबल रोल. साहेब येस मला वाटतं तुम्ही आणखीन थोडे दिवस विश्रांती घेतली असतील बरं झालं. ओ नो शट अप. तुम्हाला काय वाटलं माझं स्क्रू डिलर झालं? पण तो चिंता कर यायला पाहिजे रे मिस्टर सोनारकर. तुम्ही सोनारकर आहात हा की नाही? आता चिंचाळकर नाही म्हणजे सोनारकरच आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही, त्या लोकांना कळत कसं नाही? तुम्हाला कळलं ना? येस ऑफकोर्स. पण हा सगळं चिंता करायला पाहिजे. बर मी निघतो. येस हो नो 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 चिंता कर येईपर्यंत आज मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला माझ्या केबिन मध्ये बसायचं. तसं नाही साहेब, पण मला माझं स्वतःच ऑफिस आहे. ऑफिस बघूया आपण. चला चला डुप्लिकेट ऑफिसर चंदू चिंचाळकर प्लीज कम इन. बसा बसा सोनारकर. साहेब खरंच मला बसायला वेळ नाही, मला ऑफिसला जायला पाहिजे. अरे तुम्ही तुमच्या कंपनीचं नाव फक्त मला सांगा, मी तुमच्या साहेबाला फोन करतो. फोन फोनिक्स फोनिक्स इंडिया लिमिटेड. सोनाकर फोनिक्स नाही फिनिक्स. फिनिक्स इंडिया लिमिटेड. फिनिक्स इंडिया लिमिटेडचा तुमचा डावरे जीएम तो मला चांगला दोस्त आहे, मी त्याच्याशी आत्ता बोलतो. हा देशपांडे जर फिनिक्स इंडिया लिमिटेडचे डावरे जरा लावत आवडतो जोडून द्या. सोनारकर तुम्ही काय घेणार? चहा कॉफी सरबत मसाला दूध? नाही मला यातलं काहीच नको आहे, मला जरा बाथरूमला जायचं होतं. हो हो शुअर शुअर. केबिन मधून बाहेर पडलं की सरळ जायचं डाव्या तर. ओके थँक्यू थँक्यू. तोपर्यंत आमचा चिंचाकर पण येईल. हो ना. हॅलो हॅलो ठीक आहे. हॅलो डावरे बोलतोय. हॅलो मी प्रताप पाटील. कसा आहेस? फर्स्ट क्लास. काम काय? काही काम विशेष नाही आहे. बघ तुझा तो सोनारकर आहे ना, सोनारकर तुझ्या ऑफिस मधला, तो आज तुझ्या ऑफिस मध्ये उशिरा येणार आहे कारण तो माझ्या ऑफिस मध्ये आहे. अच्छा 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 अच्छा. सोनारकर अरे बसा तुम्ही. अरे साने. येस सर. सोनारकर कुठे गेला? ते बाहेर गेले साहेब. बाहेर? बाहेर इम्पॉसिबल आहे. मला सांगून गेला की जरासा टॉयलेटला दिसला का कुठे? कुठे पाहिला? मला माहित नाही सर, मी पाहिलं नाही त्यांना. नाही सर बरोबर आहे, ते टॉयलेटलाच गेले. मग सरळ बाहेर गेले. सोनारकर मला भांडण नको. काय करत नाही, काळजी करू नकोस. फक्त तू मला हे नवीन शर्ट दे आणि एखादा फाटका शर्ट दे. भीक मागायला तुला काय करायचं? काय माणूस आहे, नवीन शर्ट दिला फाटका शर्ट घेऊन गेला. चिंता कर साहेब. सॉरी सर, हे राहिला माझी स्कूटर सेकंड हँड आहे ना, म्हणून सारखी सर्व्हिसिंगला द्यावी लागते, म्हणून मला ट्रेनने यावं लागलं, म्हणून मला गर्दीत अडकावं लागलं, म्हणून मला गर्दीने चेचलं, माझा पाय फाटला, किस्सा मुरगळला. गुड गुड. काय दुखतंय अजून? मरू दे म्हणतो. पाहिला सोनारकरची डुप्लिकेट. मला पागल समजत होते. खराब को म्हणजे काय की तू एक तास लेट का होईना, पण आला. पण साहेब ते सोनारकर गायब झाले. मरू द्याव झाले. पण चिंता करता डुप्लिकेट या शहरामध्ये आहे याबद्दल खात्री पडली की नाही? चंदू तू त्याला पाहायला पाहिजे होतं स्वतःच्या डोळ्यांनी. अरे मॅड कम्प्लीट मॅड झाला असता. पुढच्या वेळेला आला की मला कळवा. हो शुअर. पण तू वेळेवर यायला पाहिजे ना. पुढच्या वेळेला मी वेळेवर येईन. आता जाऊ. बस बस बसतो. अरे मी चंदू. चंदू अरे तुझ्या चिंध्या कोणी केल्या बाबा? त्यांनी. पहिला पागात तुम्ही फाडलात. मी नाहीतर काय? 3000 नोकरी कर. कोणी सांगितलं? ती कल्पना माझी. चंपाला खोटी बायको म्हणून घेऊन जा. कोणी सांगितलं? सुद्धा कल्पना माझी. त्याचीच फळं भोगतोय आता. म्हणजे? म्हणजे काय? म्हणजे अहो तुमचा बॉस आहे ना, चंपाचा नवरा, म्हणून मला चिंचाळकर म्हणून ओळखतो. बरोबर. सुमावर पाहिलं म्हणून सोनारकर म्हणून ओळखतो. एकच
लोकांना दोन माना घालून फिरतोय मी. अरे बॉसला सांगून टाकायचं. काय सांगायचं? सुमा सोनळकरची सौभाग्यवती चिंचाळकर होणार आहे. मी ती तुझी बायको होणार आहे. हे कधी सांगायचं? त्याचा मस्त मूड असेल तेव्हा सांगून टाकायचं. का असं सूड काका घेताय माझ्यावर? म्हणजे अहो त्याच्या समोर कुणी असं म्हटलं की तू लगेच खाऊ की खेळू नजरे बघतो. अहो धोपावकर माणगावकर म्हणून आमच्या ऑफिसमध्ये गेली 10 वर्ष प्रेम करतायत, पण तो बॉस आपल्याला कामावरून काढून टाकेल म्हणून मुख गिळून गप्प बसले तो. काय तरी काय सांगतो? तुम्ही आमच्या बॉसला येऊन भेटा, तरी काय होईल? काय होईल? आपली काकू परवडली काय झालं ना पाणी पाणी. अरे काय चर्चा चालली आहे? कसली परिषद भरली एवढी? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोला. अरे काय काय गप्प का? ओ येस आय थिंक आय गॉट इट. काहीतरी पिकनिक पार्टी वगैरे? काहीतरी भन्नाट प्लॅन दिसतो सगळ्यांचा. साहेब माणगावकरांचा थोडासा वेगळाच प्लॅन आहे. अच्छा बोला ना माणगावकर. मी लग्न करतोय. अच्छा गुड गुड. पण या वयात मुलगी कशी काय मिळाली? साहेब मी आणि धुपावकर बाई आम्ही दोघं लग्न करतोय. ओ रिअली? वेल वेल केव्हा ठरलं? 7-8 वर्ष झाली साहेब. यू मीन प्रेमविवाह? येस सर. यू फूल इडियट रास्कल हरामखोर, हाउ डेयर यू से दिस वर्ड्स इन दिस ऑफिस? डोंट यू थिंक यू हैव चीटेड मी? नो सर, पण गेली 10 वर्ष मी एकमेकाला प्रेम करतोय सर. आमचा एकमेकांच्यावरती खूप प्रेम. चुप चुप. First you resign and get out of this office. पण सर ते काही नाही, आपण राजीनामा देऊ पण लग्न करू. हे बघा अशी काही करू नका, यातनं काहीतरी मार्ग निघेल. चिंचाळकर सर एक गोष्ट सांगू तुम्हाला. हे बघा तुम्ही साहेबांच्या अगदी जवळचे आहात, तसेच हे दोघे आपल्या जवळचे. हे बघा त्यांचं लग्न झालंच पाहिजे आणि हे आपल्या ऑफिसात असलीच पाहिजे आणि हे सगळं तुम्हीच घडवून आणू शकता. अरे बाबल्या मला कसं शक्य आहे? तुम्हीच, फक्त तुम्हीच हे करू शकता. हा चिंचाळकर साहेब तुम्ही चंपाताईने सांगितलं आणि चंपाताईने साहेबांना जर सांगितलं ना तर साहेब त्यांचं म्हणून कधीच बोलणार नाही. हा चंदू भाऊ अहो आता फक्त तुमचा दादा रे हो, फक्त तुमचाच. प्लीज या बाईसाठी इतकंच मागणं आहे माझं. चंदू चंदू प्लीज. अरे ये पुरी काय विशेष काय काम काढलंस? नाही तुम्हाला एक शंका विचारायची होती. विचार की? मागच्या जन्मी तुम्ही औरंगजेबाच्या दरबारी होता का? याशिवाय तुम्हाला प्रियम या शब्दाचा इतका तिटकारा कसा असेल? तुला तुझ्या नवऱ्याने पडवून पाठवलेलं दिसते. न्यायाची बाजू घ्यायला मला कोणी शिकवाय नको आबा. माझ्या मनाला पटल तेच मी आजवर करत आले. पोरी तूही नीट ऐक, माझ्या मनाला जे पटत आले तेवढंच मी आजपर्यंत करत आलेलो आहे आणि माझ्या कंपनीचे नियम मला चांगले माहिती आहेत. आपण नियम काम करण्यासाठी असतात आबा, प्रेम करण्यासाठी नाही. मूर्ख आहेस. लग्नानंतर प्रेम करणं हा माणसांचा नियम आहे. लग्नाच्या आधीचं प्रेम म्हणजे एकमेकांची थोबाडे पाहून एकमेकांच्या जवळ येणं, त्याला प्रेम नाही म्हणत, त्याला स्वार्थ म्हणतात. स्वार्थ आणि काही हराम करतो फक्त पैशाच्या मागे धावतात. पण आबा नाही नाही पोरे, लग्नासारख्या बाबतीमध्ये अजाणत्या प्रेमापेक्षा आई बापांचा अनुभव जास्त महत्वाचा ठरतो. प्रेम कसा होता ठाऊक आहे तुम्हाला? अप्रिय करायचं खिसी साचून प्रेम नाही करता येत. बेबी राणाने प्रेम केलं ही चूक नाही, तिनं निवडलेला पुरुष चुकीचा होता, करंटा होता. होय ना, म्हणूनच म्हणतोय लग्नाच्या बाबतीतले निर्णय हे पोराटवरांच्या ऐवजी आई बापाने घ्यायचे असतात. आई बापाने ठरवून दिलेली सगळीच लग्न सुखाची होतात आबा. अशी 1000 जोडपी दाखवून देईन मी तुम्हाला की कुलशील पाहून आई बापाने थाटात लगीन लावून देऊन महिन्याभरात नवऱ्याने आपल्या बायका पेटवून दिल्या आहेत. ते आई बाप तर जाणते सवरते होते ना, त्या चुका तर मुलाने केल्या नव्हत्या ना. चुकतो अंदाज माणसांचा कधी कधी. चुकतो ना, मग असाच अंदाज चुकला असेल बेबी राणीचा. तुम्ही प्रेमाची एकच बाजू पाहिली, फसवी बाजू, ज्यात निसता स्वार्थच होता. एक विचार, तुम्हाला खात्री आहे तुम्ही कधीच कुणावर प्रेम केलं नाही? तुम्ही प्रेम केलं आबा, तुम्ही बेबी राणीवर प्रेम केलं, तुम्ही माझ्यावर प्रेम करता. ते प्रेम खोलवर रुजलंय काळजात, म्हणून आज इतके बदललात तुम्ही.
किरण कधीच खोट नसत, खोटी असतात ती माणसं. तुमच्या हापिसातले मानगावकर धोपावकर एकमेकांसाठी 10 वर्ष थांबलेत. इतकी वर्ष एकमेकांसाठी थांबणार प्रेम स्वार्थी कसं असेल? बाबा कदाचित माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येईल, वाईट वाटेल, पण खूप वाटतं म्हणून बोलते. त्यावेळी तुम्ही प्रेमाचा अर्थ समजून घेतला असता ना, तर कदाचित आज आपल्या सोबत देवी राणी असत्या. होय आबा, येते मी. थांब थांब पोरी. कदाचित तू म्हणतेस ते बरोबर असेल. तुझ्या नवऱ्याला माझा एक निरोप सांग. म्हणाव त्या माणगावकर धोपावकरला जाऊन सांग, म्हणाव खबरदार कोणी नोकरीचा राजीनामा वगैरे दिला तर त्याने लग्न करायचंय. लग्नाची तारीख ठरवा आणि मला कळवा. म्हणाव मी त्यांचं लग्न लावून देणार आहे. आबा अग परत यावं लागलं. धोपावकर बाई आलेत ना. या या या, या धोपावकर बाई आणि या त्यांच्या आई खाली भेटल्या. लग्नाचं आमंत्रण द्यायला आलेत. नमस्कार नमस्कार. बसा बसा ना, बसा 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 बसा. खरं सांगू हे सगळं घडलं ना हे सगळं तुमच्यामुळे. अगदी डोंगरा एवढे उपकार झाले तुमचे आमच्यावर. अहो उपकार परक्याचे मानतात मालूताई. म्हणजे मी तर माझ्या थरल्या बहिणीचं लगीन जमवून दिलंय. चंपाताई खरं सांगू तुम्ही अगदी परमेश्वरासारख्या धावून आलात. तुमच्यामुळे सारा आनंदाचा दिवस दिसतोय. तुम्ही एक नवीन संसार उभा केलाय. तुमचा पण संसार असाच सुखाचा हो. सकाळपासून यायचं आणि तेही जोडीनं. हो नक्की. बरं निघतो. काम आहेत आम्हाला. मी तुला सोडायला. आमची चाळ जरा कॉम्प्लिकेटेड आहे. मी सोडून आलो. हा जरा या या. नमस्कार. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. साहेब चिंताळकर आले. नमस्कार नमस्कार. अरे काय यायची वेळ झाली का? नाही. सकाळी का नाही आलास चंपा बरोबर? चंपाच म्हणाली दोघांपैकी एकाला ठेल्यावर बसायला पाहिजे. ठेला बंद झाल्यावर या म्हणून. अरे पण एक दिवस ठेला तुझा बंद ठेवला असता असता काय 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 बिघडला असत. अरे मिस्टर सोनारकर. सोनारकर व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे तू पण निघाला. आज अगदी चुकून योगा योगाने योग आलेला आहे. मिस्टर सोनारकर आल्या म्हणजे मिस्टर सोनारकर आलेले असणार. चिंताळकर आणि सोनारकर समोरासमोर उभे राहिल्यानंतर जी काही मौज उठणार आहे. काय झाले? हो एकमेकांसारखे दिसणार आहे. एकमेकांच्या समोर येणार म्हणजे खरंच धमालच आहे. नमस्कार नमस्कार. नमस्कार. अरे मला का नाही सांगितलंस तुम्ही मालू त्यांच्या लग्नाला येणार आहेत म्हणून? चल तिची ओळख करून देते. माझी मावस पास. मिस्टर साने मिस्टर सोनारकर सुद्धा बसल्या. अहो हे मिस्टर सोनारकर नाहीत, हे सोनाकरांसारखे दिसणारे चिंताळकर माझ्या ऑफिस मध्ये काम करतात. तुम्ही सुद्धा बसला. बसले मी नाही चंदू. अजून सांगितलं नाही तुझ्या साहेबांना. हा काय प्रकार आहे? माझे दोन प्रकार आहेत साहेब. एकाच कॉलर मध्ये दोन मुलगी घालून फिरत होतो. दोघांचे 3-13 झालेत. चंदू पण तुझ्या साहेबांना सरळ का नाही सांगतेस तू? हे सगळं तू माझ्या प्रेमासाठी केलं होतस म्हणून सांग ना त्यांना सगळं. चंपा थांब थांब. तू सांग हा माणूस कोण आहे? ते नाही चंपा,
माझ्यासाठी आणखी खोटं बोलू नकोस. खोटं म्हणजे? होय साहेब, मी फक्त चंदू चिंचाळकर आहे आणि शोरूम मध्ये तुम्ही ज्याला पाहिलं तोही मीच. मला नोकरी मिळाली म्हणून चंपा तुमच्या ऑफिसमध्ये माझी खोटी बायको बनून आली. अच्छा, म्हणजे तू चंपाचा नवरा नाहीस आणि चंपा तुझी बायको नाही. आजपर्यंत तू मला उल्लू बनवत होतास. नीट कान खोलून ऐक, तू चंपाचा नवरा होतास म्हणून तू माझ्याकडे नोकरीला होतास. यापुढे तू माझ्याकडे नोकरी नाहीस. नाही बाबा, एवढं करू नका. मी पाया पडते तुमच्या. नाही, तुझ्यासारख्या मुलीनं माझ्यासाठी कोणाकडे भीक मागून नोकरी मिळवलेली मला आवडणार नाही. खूप केलेस तू माझ्यासाठी. साहेब, या स्कूटरच्या चाव्या. अजून पहिला हप्ताही भरलेला नाही, कर्ज फेड करू शकत नाही, त्यावर दिली स्कूटर. बाकी कोणाची कर्ज मी फेडू शकत नाही. साहेब, तुम्ही मला नोकरीतनं काढलं फार बरं केलं. आता एका कॉलर मध्ये दोन मुलगी घालून फिरायची मला गरज नाही. यापुढे मी जगणार ते चंदू चिंचाळकर म्हणूनच. साहेब, आयुष्यात तुम्हाला कधीच प्रेम कळलं नाही आणि मी मजनू बनून फिरलो पण मलाही कधी प्रेम कळलं नाही. आयुष्यभर मारल्या त्या फक्त प्रेमाच्या उलट्या बोंबा. खोटं बोलून त्यांनी आजपर्यंत स्वतःचा स्वार्थ साधला, पण तुझ्या म्हातारे आभाष खोटं बोलून तू काय साधलास? तसं नाही आबा, मी का तूही याच्या प्रेमात पडली आहेस? पानाचा ठेला सोडून जाशील, हे शहर सोडून जाशील, आपल्या आभाला सुद्धा सोडून जाशील. माझ्या बेबी राणीला तिच्या मनासारखं मी वागू दिलंय म्हणून ती मला सोडून गेली कायमची. पण तुला तर मी सगळं वागू दिलं ना तुझ्या मनासारखं, तरी मला शिक्षा, मला शिक्षा. डोळे बस. या म्हाताऱ्यानं सगळे तुझ्या वाटणीचे अश्रू सगळे म्हाताऱ्यानं घेतलेले आहेत. त्यापुढे तू फक्त हसायचं, तुझ्या डोळ्यात मला फक्त आनंद दिसला पाहिजे. आणि हे मी सगळं कशासाठी कोणासाठी करतोय? तेव्हा तू आता सामान्य पानवाली राहिलेली नाहीयेस, तू या दोन बिल्डिंगची मालकीन झालेली आहेस. एक मिनिट. हे पेपर्स, या दोन्ही चाळी मी तुझ्या नावानं खरेदी केलेल्या आहेत. दर महिन्याला इथं गाडीमध्ये बसून यायचं आणि भाडं वसूल करायचं. चल आपल्या घरी चला, आता खाली गाडी उभी आहे. चल बाबा, मी आता एकदा मला माझ्या मनासारखं वागू दे ना. माझी शपथ आहे तुला. ठीक आहे, पण मग आबा मला एक शेवटचं माझ्या मनासारखं करू द्याल. ठीक आहे, येते. आम्ही तुझं काही ऐकणार नाही. तुला देशमुखांच्या मुलाशी लग्न करावंच लागेल. मुळीच नाही, त्या बारावी नापास मुलाशी मी लग्न करावं अशी अपेक्षा आहे तुमची? दोन दुकान आहेत त्याच्या बापाची. शिवापूरला 5 एकरांचा मळा आहे. तुझ्या त्या भिक्काड्या चंद्या चिंचाळकराजवळ 1000 रुपयांची नोकरी दिली आहे का आता? मामा, पण यापेक्षा खूप काही चंदूकडे आहे आता. चंपा, तू इथे तुमच्या खोलीवर गेलते. शेजारच्या मावशींकडून कळलं तुम्ही इथं आलात, तेव्हा लगोलग इथं आले. एवढं काही निकडीचं काम काढलंस बाई? सुमाची आई, आता सुमाचं लगीन दुसरीकडे जमवण्याचा विचार सोडून द्या. हे बघ सुमा, जिथं आपण राहतो त्या दोन्ही चाळी चंदूच्या नावावर होतील. हा, तुम्ही पण बघून घ्या. या जर खात्री पटली तर सुमान चंदूच्या लग्नाला उशीर करू नका. अरे तसं असेल तर मग 4 दिवसातलाच मुहूर्त काढून टाको. उपकार होतील मामा, येते मी.
थांब चंपा ताई, ताई हो ताई, आज तुझ्यामुळेच माझं प्रेम मला मिळतंय ना, तो तुझा हक्कच आहे सुमा। आज तशी माझ्या पाठीशी उभी राहिलीस ना, तशीच लग्नात सुद्धा पाठराखीन म्हणून हवी असं मला। मी हो, तू आणि साहेब आलात ना, तरच मी समजेन की माझ्याबद्दल तुमच्या मनात काहीही नाही आहे आता। ठीक आहे, धाकटी बहीण म्हणून तुझा हा पण हट्ट पुरवीन मी। बघ, तुम्ही लग्नाला आला नाही तर मी हातात बरमाला सुद्धा घ्यायची नाही। वचन देते सुमा। या 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 या, नमस्कार। या ना या, नमस्कार नमस्कार। या नमस्कार नमस्कार। हा बाबलाजी, हा तुमचे साहेब आणि चंपा येणार आहेत कधी? नाही येतील एवढ्यात। या 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 या, अगदी 100 वर्षाचं आयुष्य आहे तुम्हाला। चला लवकर, सुमा तुमचीच वाट बघते। नाही माझी नाही, ती या पोरीची वाट बघत असे। जा बाळा, जा तुझ्या जगणीपेक्षा जा। चल बेटा। नमस्कार साहेब। नमस्कार। मुहूर्त टळेल, अजून मुलगी आली नाही, चला नवरी मुलीला घेऊन या। या कुंदेंद तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्राभूता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना। ओ भजी, हे मंगलाष्टक बंद करा आता। एक मिनिट राहिले, ते काय ते तारा बलम चंद्र बलंत देव ते सुरू करा। अहो पण ते काय नाही, मी सांगतोय तसं करा। तारा बलम चंद्र बलंत देव सुरू करा। तारा बलंत चंद्र बलंत देव, विद्या बलंत देव बलंत देव, लक्ष्मीपती ते श्री युगम स्मरामी सावधान। आता नवरी मुलीनी नवऱ्या मुलाच्या गळ्यात हार घालायचा। चंपाताई, चंदूच्या गळ्यात बरमाला मी नाही, तू खाणार आहेस काय? ए थांबवले जाऊ बरा, हा काय पोरखेळ आहे सुमा? पोरखेळ? पोरखेळ आता संपलाय मामा। आजपर्यंत मी फक्त वयाने वाढत गेले, मनाचं मोठेपणा मला कधी कळलाच नाही। खेळण्यातली मजा मला कळत होती, पण देण्यातलं सुख मी कधी शिकलेच नाही। त्यागाचा शुभ्र रंग कधीही विटत नाही, तू मला शिकवलंस चंपाते। त्यामुळेच चंदूच्या गळ्यात वरमाला खाण्याचा अधिकार माझा नाही, तुझा। मी तुझे प्रेम तुला देण्यासाठी आले, राहून घेण्यासाठी नाही। अक, पण माझ्याकडनं तू काहीच राहून घेत नाहीयेस, जे तुझा आहे तेच मी तुला देते। यासाठी तू तिला इथे बोलवलंस काय? ते मुस्काट फोडेन मी तुझं। थांबा मामा, नाते जोडण्यासाठी आले होते। अरे त्या दोघी काय वाटतील तो निकाल लावतील, चालेल तुला? अग माझं मन कधी माझ्या स्वतःच्या पायाने चाललं नाही की स्वतःच्या तोंडानं बोललं नाही। काळजाची धडधडच काय, पण त्याची तडफड सुद्धा कधी कळली नाही मला। ती कळली आहे सुमाला, तिनं या चंपाकडनं प्रेमाचे धडे घेतलेत आणि तिनेच मला परवा प्रेमाचा श्री गणेशा शिकवला। कळलं का? अ म्हणजे मेल्या तू सुद्धा या कार्टीच्या कारस्थानात होतास? त्याशिवाय का, मगापासून तुम्ही तोंडानं मसाला कुटत असताना मी गुलाबाच्या पाकड्या खात होतो। चंपाताई, मालताईच्या लग्नातच मला सगळं कळलं होत। चंदूच्या डोळ्यात जरी मी असले तरी मनात तूच होतीस। अरे मग हे सांगायला गदरला तोंडात जीभ नव्हती काय? होती ना, पण ती टाळ्याला चिकटून तोंडाला कुलूप लागायचं ना। चुप रे चुप, मुकडानं तोंड मीठ आणि मान वाकव तुझी। चंपा माळ घाल। आहो पण साहेब। सुमा चुप आहे चुप। म्हणजे थोडा वेळ चुप राहा तुम्ही सुद्धा मामासाहेब। काय आहे, मी आजपर्यंत फक्त चंपालाच मुलगी मानत होतो, पण आजपासून सुमाही माझी मुलगी झालेली आहे। साहेब, तुमच्या त्या मोठ्या मुलीची लवकर पाठवणूक करा ना, इथे माझा आडवा पारशी व्हायची वेळ आली। चुप आहे चुप। चुप चुप गुप चुप गुप चुप। वाजवा रे वाजवा। हलत माझ्या
तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.